गुड मॉर्निंग एवरीबॉडी। आई होप आई एम ऑडिबल। त्यांना एकदा फोन करून फक्त विचारा। आय वेलकम यू ऑल ऑन द बिहाफ ऑफ के बाग कॉलेज ऑफ फार्मसी फॉर द ऍडमिशन सेशन ऑफ फर्स्ट इयर बी फार्मसी इन दिस अकॅडमिक इयर। यू आर ऑलरेडी नोईंग दिस कॉन्टॅक्ट नंबर्स विच आर देअर ऑन द ग्रुप अँड देर आर टोटली फाईव्ह ग्रुप्स पीपल हॅव जॉईन। ते ह्यांना सांगून टाका, पाचव्या ग्रुपला पण टाकायला सांगा, ऍडमिशन ग्रुपला एमपीच्या शिंदे सरांना आव्हान करायला सांगा, पोस्टर पाठवायला सांगा, मी टाकले होते। हा सो द पर्पज ऑफ टुडे सेशन इज ऍक्च्युअली वी हॅव डिलिबरेटली केप्ट इट ऑन संडे। मुद्दाम रविवारी ठेवलेला आहे आणि अशा कन्व्हिनियंट टाइमावर ठेवलेलं आहे की 100% लोक जागे झालेले असतात, नाश्ता पाणी आटोपलेला असतो आणि आपण निवांतपणे सगळं एक्सप्लेन करू शकतो। आजच्या याचे दोन पर्पज आहेत। सर्वप्रथम तुम्हाला हे सांगायचं आहे की बेसिकली फार्मसी काय आहे, फार्मसीचं महत्व दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर, भारत कुठे आहे तिथे आणि त्याचं फ्युचर काय आहे। आणि त्यानंतर माझेच कलीग डॉक्टर नारखेडे हे तुम्हाला ऍडमिशन प्रक्रिये बाबतीत सांगतील, ज्याचा पहिला टप्पा संपत येतोय उद्या 5 वाजता, ज्याला आपण म्हणतो कॅप रजिस्ट्रेशन। तर सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, MSCET परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या लोकांचं, आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आपल्या के बाग संस्थेचे दोन कॉलेजेस आहेत, डिग्री आणि डिप्लोमा। डिप्लोमाची प्रक्रिया आणखी थोडी पुढे गेलेली आहे, त्यांचे आता कॅप राऊंड 1 सुरू झालेला आहे। पण आजच्या या सेशन मध्ये आपण प्रमुखता बी फार्मसीचं बोलणार आहोत आणि त्यानुसार मी तुम्हाला सुरुवातीला एक अर्धा तास फार्मसीच्या बाबतीत सांगणार आहे, फार्मसी क्षेत्र काय आहे आणि त्याच्यात काय संधी आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, तर तुम्ही सगळ्यांना फार्मसीत ऍडमिशन मिळू, तुम्ही फ्युचर फार्मासिस्ट हो आणि मग तुम्हाला मी वेलकम करतो। फार्मा वर्ल्ड फार वंडरफुल आहे। थोडक्यात फार्मा शब्द कुठून आला, तर हा लॅटिन वर्ड आहे फार्मॅकॉन। फार्मॅकॉन म्हणजे ड्रग, आणि ड्रग वरन फार्मा शब्द आला। आणि खऱ्या अर्थाने फार्मसी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट ह्याच्या इतका औषधात दुसरं कोणी तज्ज्ञ असू शकत नाही। म्हणजे फार औषधाबाबतीत संशोधन करून त्याच काय म्हणतात आपलं मॅन्युफॅक्चरिंग करून किंवा उत्पादन करून त्याला नंतर टेस्टिंग करून त्यानंतर त्याला अप्रुव्हल घेऊन त्यानंतर त्याला लोकांपर्यंत पोहोचवणे, डॉक्टरांपर्यंत त्याला मार्केटिंग करणे, त्यांना समजावून सांगणे, वेगवेगळ्या रिटेल आणि होलसेल मध्ये ते त्याचं नेटवर्क स्थापित करणे, त्याच्याबद्दल त्याचे साइड इफेक्ट म्हणा, त्याचे गुण म्हणा, त्याचा डोस म्हणा, या सगळ्या बाबतीत, त्याचं पॅकिंग म्हणा, त्याची स्टॅबिलिटी म्हणा, सगळ्या बाबतीत संशोधन हे फार्मसी क्षेत्र करत, सगळ्या बाबतीत। त्यामुळे हा फार्मासिस्ट जो आहे हा खऱ्या अर्थाने ड्रग्सचा एक्सपर्ट आहे।
पूर्वी फार्मसीचं एवढं काही इंडियात नव्हतं. मी तुम्हाला किमान 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. जेव्हा आम्ही ग्रॅज्युएट झालो तेव्हा इतकं फार्मसीचं नाव हळूहळू सुरू झालं. अख्ख्या महाराष्ट्रात मोजून 200-300 सीट होत्या. आज त्या हजारोने वाढल्या आहेत, कारण जागतिक स्तरावर सुद्धा फार्मसीचं महत्व फार वाढलेलं आहे. आणि हळूहळू कायदे पण असे व्हायला लागलेले आहेत की माणसाला फार्मसीचं एज्युकेशन केल्याशिवाय त्याला ड्रग्सच्या संबंधित कुठलंही कार्य करता येणार नाही. कारण शेवटी ड्रग ही वस्तू फार काळजीपूर्वक वापरावी लागते, फार काळजीपूर्वक बनवावी लागते. आणि जर ती तशी जर नाही केली, एखाद्या आपल्या साध्या गोळीसारखी जर ती गोळी खाल्ली तर त्याचे बरेच दुष्परिणाम होऊ शकतात. ड्रग्सचा डोस थोडा मागे पुढे झाला तरी अक्षरशः जीवावर सुद्धा बेतू शकतं, किंवा फार कमी झाला तर त्याचा उपयोगच होऊ शकत नाही. तर शेवटी ड्रग्सचा उपयोग माणसाचा आयुष्य किंवा माणसाला वेगवेगळ्या डिझीजेस आणि डिसऑर्डर्स पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. माणसाच्या आरोग्याशी सरळ सरळ निगडीत आहे. आणि शेवटी प्रत्येक माणसाला त्याचं आरोग्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. उद्या जर तुम्हालाही चॉईस दिला की जर समजा एखादी व्यक्ती आजारी आहे, त्या व्यक्तीला चॉईस दिला तर ते पहिले औषधोपचार आणि डॉक्टरांकडे जाईल आणि औषधोपचार त्यांनी लिहिलेले घ्यावे लागतील. त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या सुखचैनीच्या हॉटेलिंग म्हणा किंवा कपडे लत्ते म्हणा या बाकीच्या गोष्टी करेल. त्यामुळे हे सरळ सरळ तुमच्या जीवाशी आणि तुमच्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळे हा अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. आणि या करोनात तर ते दाखवूनच दिलेलं आहे की सगळं लॉकडाऊन असून सुद्धा औषधाची दुकानं मात्र 24 तास उघडे होते. आणि हेल्थकेअरच्या ज्या लोकांनी जे काही दाखवलं, स्वतःच्या जीवावर रिस्क घेऊन सुद्धा त्यांनी जे काही आरोग्याची सेवा केली तर ते उल्लेखनीय आहे. आणि ह्या कारणामुळे जरी बाकी ठिकाणी सगळं लॉकडाऊन असल्यामुळे बाकीच्या क्षेत्रामध्ये भरपूर आपलं उत्पन्न आणि हे सगळं घटलं, तरी काही 2-3 सेक्टर जे ह्या करोनाच्या काळात सुद्धा चालत राहिले, त्यात एक आहे तुमचं इन्शुरन्स सेक्टर आणि बँकिंग सेक्टर, दुसरं आहे IT सेक्टर आणि तिसरं आहे फार्मा सेक्टर. फार्मा सेक्टरला कधीच मंदी आली नाही आणि ती कधी येणार नाही. आणि ह्या करोनाने फार्मसीचं महत्व अनेक पटीने वाढवलेलं आहे. आता दिवसातून प्रत्येक जण एकदा हा प्रश्न विचारतो, व्हॅक्सिन कधी येणार आहे. आणि ज्या पद्धतीने व्हॅक्सिन्स जगाने आता विकसित केले एका वर्षाच्या आत, हे खरोखर उल्लेखनीय आहे. नाहीतर नॉर्मल कोर्समध्ये एखादं नवीन औषध शोधून त्याला माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी 15 वर्ष लागतात. तर ह्या क्षेत्रात बरीच प्रगती झाली आणि ह्या सगळ्या क्षेत्रात फार्मासिस्टच आहेत, कारण त्यांना सर्वतोपरी पूर्ण ज्ञान असतं त्यांना. आणि त्यांना सगळ्या गोष्टीच शिक्षण देण्यात येतं. आणि ह्या तुमच्या बी फार्मसीच्या कोर्स मध्ये ह्या सगळ्या बेसिक गोष्टीच शिक्षण देण्यात येईल. डिप्लोमात सुद्धा देण्यात येतं. आणि त्यामुळे तर डिप्लोमा धारकच औषध विक्री करू शकतो, दुसरा कोणी नाही. त्या औषधाच्या दुकानात आणि किराणा दुकानात किंवा जनरल स्टोअर मध्ये फार फरक आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या स्तरावर ऍडमिशन घेऊ शकता. सध्या डीफार्म आणि बीफार्मच्या ऍडमिशन चाललेल्या आहेत. डीफार्म नंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. डीफार्म हा 2 वर्षाचा कोर्स आहे, बीफार्म हा 4 वर्षाचा कोर्स आहे. पण डीफार्म झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या वर्षी जर घेतला तो 5 वर्षाचा कोर्स होऊ शकतो. बीफार्म झाल्यानंतर तुम्हाला 2 विकल्प आहेत. तुम्ही एमफार्मसी किंवा MS करू शकता, फॉरेनला जाऊ शकता, किंवा आपल्या इथे IIT च्या समकक्ष फार्मसीचे नायपर आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन रिसर्च, 8 नायपर आहेत आपल्या भारतात, तिथे जाऊ शकता. पुढे आणखी तुम्हाला संशोधनात इंटरेस्ट असला तर PhD करू शकता. आणि त्यानंतर इथं
पोस्ट डॉक्टरल शब्द राहून गेला आहे. पोस्ट डॉक्टर म्हणजे पोस्ट पीएचडी सुद्धा संशोधन करू शकतात. आणि आपले बरेच भारतीय आहेत फॉरेनमध्ये, जसं तुम्हाला माहिती असेल की सगळ्यात चांगल्या चांगल्या स्तरावर अमेरिकेत भारतीय आहेत, तर फार्मा क्षेत्रात सुद्धा भरपूर भारतीय आहेत. माझे स्वतःचे 350-400 स्टुडंट्स चांगल्या याच्यावर युरोप आणि अमेरिकेत आहेत. दुसरा एक कोर्स 8-10 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे, त्याला फार्म डी म्हणतात. आता डी फार्मसी आणि फार्म डी मध्ये फार फरक आहे. मध्ये कोणीतरी ग्रुपवर विचारलं होतं मला, तर डी फार्मसी हा मात्र 2 वर्षाचा डिप्लोमा इन फार्मसी कोर्स आहे. फार्म डी हा डॉक्टर ऑफ फार्मसी आहे. हा ऍक्च्युअली 6 वर्षाचा कोर्स आहे. तुम्ही 12वी नंतर डायरेक्ट 6 वर्षाचा कोर्स करू शकता. त्याच्या सुद्धा ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण बी फार्मसीचा जो कोर्स आहे तो केल्यानंतर तुम्ही 3 वर्षात करू शकता. त्याला पोस्ट बॅचलरेट म्हणतात, म्हणजे बॅचलर झाल्यानंतर 3 वर्षाचा कोर्स आहे. ह्याच्यात तुम्ही एम फार्मसीत तुम्ही वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, एकंदर 11 ब्रांचेस आहेत अप्रूव्ह केलेल्या AICTE ने. पण सध्या 4 किंवा 5 जास्त प्रचलित आहेत, जसं की फार्मास्युटिक्स, जे तुम्हाला याच्याशी संबंधित आहे, टॅबलेट कॅप्सूल हे सगळं बनवण्याच्या संबंधी, ज्याला आपण फॉर्म्युलेशन म्हणतो. फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे, जे एका टॅबलेटच्या आत जे खरं ड्रग असतं त्याच्याशी संबंधित आहे, त्याच्याबद्दल संशोधन करणं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं. आणि त्याचं परत त्याच्यातही एक ब्रांच येते फार्म अनालिसिस, त्याचं विश्लेषण करणं किंवा अनालिसिस करणं, त्याच्यात तेवढंच प्रमाण आहे का ते शोधून काढणं. त्यात आणखी एक ब्रांच आहे क्वालिटी अश्युरन्स, त्याची क्वालिटी बरोबर आहे की नाही, गुणवत्ता ते तपासून बघणं, त्याला फार महत्व आहे. एक आणखी ब्रांच आहे फार्माकोलॉजी, म्हणजे ह्या ड्रग सबस्टन्सेसचे मनुष्य प्राण्यावर त्याच्या अगोदर दुसऱ्या एक्सपेरिमेंटल ऍनिमल्स म्हणजे रॅबिट आहे, गिनी पिग आहे, त्याच्यावर पहिले चेक केलं जातं, नंतर माणसावर हे होतं. तर ते फार्माकोलॉजी, त्याच्यात अनेक ब्रांचेस आहे, टॉक्सिकॉलॉजी, क्लिनिकल फार्माकोलॉजी, फार्मसी प्रॅक्टिस. आणि एक चौथी मूळ ब्रांच आहे फार्माकॉग्नोसी, ज्याच्यात हर्बल ड्रग, आपल्या इथे आयुर्वेदिक फार जुना आहे. सर मेरा सेशन चल रहा है ऑनलाइन, सेशन चल रहा है ऑनलाइन. तर हे सुद्धा आहे. आणि त्यामुळे त्या हर्बल ड्रगला फार महत्व आलेलं आहे. भारतात तर फार जुनी परंपरा आहे आणि भारतात भरपूर सोर्स आहे. बरेचसे हर्बल ड्रग्स अजूनही आपण, जसं सर्पगंधा आहे, अश्वगंधा आहे, यांचं सगळ्यांचं महत्व आपल्याला माहिती आहे. आणि आत्ता या कोविडच्या काळात सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं महत्व कळून आलं की हे आयुर्वेदिक काढे घेतले तरी सुद्धा प्रोटेक्शन मिळतं. तर अशा प्रकारे हे फार्मसी करिअर आपल्याला भरपूर अपॉर्च्युनिटीज ओपन करतो. तुम्ही बी फार्म करू शकता, एम फार्म करू शकता, पीएचडी करू शकता, याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या संधी मिळू शकतात. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही प्रोडक्शन मध्ये जाऊ शकता, प्रोडक्शन मॅनेजर लेवलला जाऊ शकता, व्हाईस प्रेसिडेंट लेवलला जाऊ शकता, कन्सल्टंट म्हणू शकता, केमिस्टच्या लेवलला सुरुवात करू शकता. नंतर भरपूर गव्हर्नमेंटच्या एजन्सी आहेत, तिथे तुम्हाला जॉब मिळू शकता. तुम्ही फार्मास्युटिकल पब्लिकेशन्स आहे, कम्युनिकेशन्स आहे, त्याच्यात सायंटिफिक रायटर करस्पॉन्डंटचं काम करू शकता, त्यालाही फार महत्व आहे. नंतर ह्याचे जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहेत, पेटंटिंग वगैरे, हे भरपूर यालाही महत्व आहे, तिथं तुम्ही एक्सपर्ट बनू शकता. रेग्युलेटरी अफेअर्स आहेत, जे सगळ्या फार्मास्युटिकल याच्यावर नियंत्रण करतात, जसं फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे, किंवा WHO आहे, सेंट्रल फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे, कुठेही तुम्हाला US मधले वेगवेगळ्या याच्या वेगवेगळ्या ह्या आहेत. आणि तुम्हाला जर भारतातून काही निर्यात करायची असेल तर तुम्हाला फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनशी डील करावं लागतं, त्याचे सर्टिफिकेट, त्याचे लायसन्स घ्यावे लागते. तर हे अत्यंत महत्वाचं जॉब आहे हा.
गव्हर्नमेंट जॉब आहेतच. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ड्रग कंट्रोलर, ड्रग इन्स्पेक्टर वगैरे. रिसर्च मध्ये तुम्ही अक्षरशः R&D सायंटिस्ट, तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे क्लिनिकल सायंटिस्ट, फार्माको व्हिजिलन्स सायंटिस्ट, आणि रिसर्चच्या शिवाय क्वालिटी कंट्रोल मध्ये सुद्धा तुम्ही QA सायंटिस्ट, केमिस्ट पासून तर सायंटिस्ट पर्यंत जाऊ शकता. मार्केटिंग फारच इंटरेस्टिंग आहे. मार्केटिंगच्या बरोबर सेल्स पण येतं. मार्केटिंगला अगदी रिप्रेझेंटेटिव्ह पासून तुम्ही फार मार्केटिंग हेड पर्यंत जाऊ शकता. आणि फार्मासिस्ट, फार्मासिस्ट म्हणजे तुम्ही लोकांना गायडन्स देऊ शकता. आजकाल मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्टच्या पोस्ट आहेत, गव्हर्नमेंटमध्ये, प्रायव्हेटमध्ये. तर ते सगळं ड्रग हॉस्पिटलच्या आत जे काही ड्रग्सचं सगळं नियंत्रण असतं ते हे लोक बघतात. आणि ऑफकोर्स जे आम्ही ज्या लाईनीत आहोत, अकॅडमिक्स, तिथे तुम्ही अगदी असिस्टंट प्रोफेसर पासून प्रोफेसर पर्यंत जाऊ शकता. तर हे अत्यंत, हे मी तुम्हाला मोजके हे सांगितले, याच्यात याच्यापेक्षा दुपटीने आणखी भरपूर अवेन्यूज आहेत. आणि त्यामुळे आणि या सगळ्यांमध्ये चांगला पगार मिळतो, चांगली वर्किंग कंडिशन मिळते आणि चांगली डिमांड आहे. आता आपण येऊयात की भारताचं स्थान काय जागतिक स्तरावर फार्मसी मध्ये. तर भारताला सध्या या करोनाच्या वेळेत WHO ने नाव दिलं की इंडिया इज द फार्मसी ऑफ द वर्ल्ड. याच कारण, दोन कारण आहेत की बऱ्यापैकी ड्रग्सचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियात होतं आणि आता सध्या जे व्हॅक्सिन म्हणतो तर जगातलं सगळ्यात जास्त व्हॅक्सिनचं प्रोडक्शन इंडिया करतं. मी आता फक्त करोना व्हॅक्सिनच नाही सांगत, तुम्हाला बाकीचे व्हॅक्सिन जे लहानपणी सगळ्यांनीच घेतलेले आहेत त्याला आपण म्हणतो टीकाकरण. हा, तर आपण मिझल्स, मम्स, डिप्टेरिया, टिटॅनस, हे सगळे देवीचे, स्मॉल पॉक्स, सगळे जे काही आपण व्हॅक्सिन घेतो. तर जगातल्या जवळजवळ 50% व्हॅक्सिन प्रोडक्शन इंडिया करतं, सिरम इन्स्टिट्यूट पुण्यातलं. त्यामुळे दर दोन मुलांच्या मागे एक व्हॅक्सिन भारतीय असत. आणि आता सिरम इन्स्टिट्यूट कडेच सगळ्यांचे कॉन्ट्रॅक्ट आलेले आहेत. मेजॉरिटी जे आपल्याकडे ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राजेनिकाचं जे व्हॅक्सिन आहे ते पूर्ण इंडियाकडे आलेले आहे. इंडियाचं सगळ्या कंट्रीजनी ऑर्डर दिलेले आहेत. या व्यतिरिक्त इंडियात आणखी 4 कंपन्या व्हॅक्सिनचं प्रोडक्शन करत आहे. जसं झायडस कॅडिला आहे, भारत बायोटेक आहे, डॉक्टर रेड्डीज आहे, बायोलॉजिकल इव्हान्स आहे. तर इंडियात भरपूर टॅलेंट आहे, भरपूर रिसोर्सेस आहेत. तर ह्या काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आता त्याचप्रमाणे बाकीचे जे ड्रग्ज आहेत, व्हॅक्सिनच्या शिवाय ड्रग्ज आहेत, तर भारत त्याच्यावर सुद्धा 3 क्रमांकावर येतो. आणि आता भारताच्याकडे सगळ्यांचा कल आहे, मध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हा ड्रग अचानक फार डिमांड मध्ये आला होता. तर अक्षरशः ट्रम्पनी सुद्धा आपल्याला मागितलं होतं, ऑस्ट्रेलियाने मागितलं होतं, भारताशिवाय ते कोणी बनवतच नाही. कारण भारतात ड्रग मॅन्युफॅक्चरिंगचं स्किल भयंकर मोठं आहे. गुजरात आहे, हैदराबाद आहे, आपल्या नवी मुंबईत आहे, ना आता हिमाचल प्रदेशमध्ये बद्दीला आहे. तर इतकं नाहीये. आणि खास करून ह्या कोविड नंतर आणि त्यांच्या एकंदर नीतीमुळे चायनाच्या बाबतीत आता लोकांचं सगळं निगेटिव्ह हे झालं. बऱ्याचशा कंट्रींनी ऑलमोस्ट अलिखित बॅन टाकलाय चायनावर. त्यामुळे आपल्या इथे आणखी डिमांड वाढली आहे. आता फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला तर आता आणखी डिमांड येणार आहे आणि भारताचं एक्सपोर्ट दुप्पट होणार आहे येणाऱ्या 5 वर्षात. तर भयंकर याला पोटेन्शियल आहे. त्यामुळे जर आपण फार्मसी ऑफ द वर्ल्ड असं जर म्हटलं, कारण चायनाला आता लोक अमेरिका वगैरे तर घेतच नाही ना. अमेरिकेत 95% ड्रग सगळे बाहेर येतात. युरोपमध्ये सुद्धा 90%च्या वर बाहेर येतात. आणि ते बाहेरून येणारे ड्रग कोण देतात? मेनली दोनच कंट्री देतात, चायना आणि भारत. त्याच्यात चायनावर जर त्यांनी बॅन टाकला असेल तर भारताकडनंच घेणार. अरे, थोडं भारत थोडस महाग पडतं. चायनाचं कम्युनिस्ट कंट्री असल्यामुळे ते स्वस्तात बनवतात. पण आता याच्या पुढे हे होणार नाही. हळूहळू कालांतराने आपण जरी अजून बोलतोय तरी अजून आपल्या इथे बरेच फोन्स वगैरे 5-6 ब्रँड चायनाचेच आहेत. पण हळूहळू भरपूर आता आपलेही ब्रँड्स येतील आणि आपण त्याला सबस्टिट्यूट जपान आहे, तैवान आहे, याच्याने हे करू. त्यामुळे कारण चायना सडनली आता त्याच्या नीतीमुळे विलन झालेला आहे. त्यामुळे इंडिया
दोन टाईपचे ड्रग असतात, जेनेरिक आणि ब्रँड. म्हणजे आता बाजारात समजा आपण ताप आला क्रोसिनची गोळी घेतली, त्याला तर क्रोसिन हा ब्रँड नेम आहे, त्या कंपनी पुरतं नाव दिलेलं आहे, पण त्याच्या आत जो घटक आहे पॅरासिटेमॉल, तो अनेक जण बनवतात. त्यामुळे नुसतं पॅरासिटेमॉल टॅबलेट म्हटली तर त्याला आपण जेनेरिक म्हणतो. तर हे जे जेनेरिक ड्रग आहे, तर इंडिया आता जगातला सगळ्यात मोठा मॅन्युफॅक्चरर आहे. आता आपल्याला बऱ्याचशा या गोष्टी माहिती नसतात, पण या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि त्या फार्मा सेक्टरमध्ये डेफिनेटली आहेत. सांगायला मला हरकत नाही की फार्मा सेक्टर आता सध्या टॉप 5 सेक्टरमध्ये आहे इंडियात. नंतर बरेचसे मी तुम्हाला सांगितलं, 50% 60% ग्लोबल व्हॅक्सिन इंडिया सप्लाय करतं, जेनेरिक ड्रग 40% वर युएसला इंडिया सप्लाय करतं, 25% वर सगळ्या टाईपचे मेडिसिन, म्हणजे जेनेरिकला पूर्ण फॉर्म्युलेशन करून टॅबलेट कॅप्सूलच्या युकेला करतं, आणि बऱ्याचशा आफ्रिकन कंट्रीला तर इंडिया सप्लाय करतं, अरब कंट्रीजला पण इंडिया सप्लाय करतं, आणि बरेचसे एड्सचे ड्रग अँटी रेट्रो व्हायरल 80% वर इंडिया करते. इंडियाची एक कंपनी सिप्ला म्हणून, ती जे एड्सचे ड्रग ज्या भावात सप्लाय करते ते भाव कुणालाच शक्य होत नाही फॉरेन कंट्रीला, त्यामुळे त्याला भरपूर डिमांड आहे. त्यानंतर जर सरासरी काढली तर 60% वर जगातलं मेडिसिन सप्लाय इंडिया करतं. त्यामुळे मी जे काही बोललो तुम्हाला, इंडिया इज द वर्ल्ड फार्मसी, याच्यात काहीच चुकीचं नाही आहे. देर इज नो डाऊट अबाउट इट. त्यामुळे जर आपण जर इंडियाचा रँक बघितला, व्हॉल्यूम म्हणजे किती प्रमाण किती टन्स मध्ये बनवतं, तर इंडिया जगात 3 नंबर बघितलं. आणि जर कॉस्ट वाईज जर विचार केला तर इंडिया जे काही बनवतं त्याचा 13वा क्रमांक येतो. आता या फिगर्स फार लवकर चेंज होतील आणि इंडियाचा रँक एक फर्स्ट किंवा सेकंड होईल आणि हा टॉप 10 आत येईल. आता गव्हर्नमेंटने बऱ्याच स्कीम्स म्हणजे आता प्रपोज केलेले आहे ह्या मॅन्युफॅक्चरिंग इंडियात होण्यासाठी, बऱ्याचशा संधी दिलेल्या आहेत. जर आपण जगातल्या टॉप 50 कंपन्या जर बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की 33 नंबर आणि 50 नंबर इंडियाचे आहेत. म्हणजे आपण चायनाच्या बरोबरीने आपण आता सध्या हे करतो आहोत. आणि आता काही वर्षांनी, म्हणजे एका वर्षात ही फिगर चेंज होईल, तर आणखी कंपन्या आल्या असतील. आज इंडियाच्या काही कंपन्यांनी अमेरिकेत सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. अरबिंदो फार्मा आणि सन फार्मा यांच्या सगळ्या फॉरेन मध्ये अमेरिकेत सुद्धा यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत. अक्षरशः कॅनडा, अमेरिका, लॅटिन अमेरिका सगळ्या ठिकाणी आहेत. आणि आता आणखी डॉक्टर रेड्डीज आहे, वॉकार्ड आहे, कॅडिला आहे, झायडस कॅडिला आहे, हा असे बरेच कंपन्यांनी सुद्धा, ग्लेनमार्क आहे, या कंपन्यांनी सुद्धा आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट तिथे टाकलेले आहेत. तर सध्या फार काय म्हणतात, चक्रवाढ पद्धतीने 15% गेल्या 5 वर्षात इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री सारखी वाढते आहे. थांबायचं नाव घेत नाही आणि त्याला भरपूर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जर ए बघितलं तर आपल्या इथला लेबर स्वस्त आहे फॉरेन पेक्षा. दुसरी गोष्ट, आपल्या सगळे सेटअपचा कॉस्ट म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट, बांधकामाचा खर्च, रॉ मटेरियलचा खर्च स्वस्त आहे. तिसरी गोष्ट, आपल्या इथे टेक्निकली बराच चांगला वर्क फोर्स आहे. तुम्ही म्हणाल तितके तुम्हाला आता फार्मसी ग्रॅज्युएट्स पण मिळतील, त्यांचा पगार आणि फॉरेनचा पगार तुम्ही कम्पेअरच नाही करू शकत. नंतर नंबर ऑफ प्लांट सुद्धा आता जगात, जे युएस एफडीएचा अप्रुव्हल मिळून तयार झाले पाहिजेत. देन युएसला जर मला जर माल विकायचा असेल तर मला भरपूर त्यांचे या फॉलो कराव्या लागतात, नॉर्म्स वगैरे, आणि त्याचं इन्स्पेक्शन करून त्यांची टीम येते, त्यांनी ते अप्रूव्ह केलं तरच मी त्यांना सप्लाय करू शकतो. तर जगात इंडिया 2 नंबरवर आहे चायना नंतर युएस एफडीए प्लांट मध्ये. एक्सपोर्ट सुद्धा आपले सारखे वाढत चाललेले आहेत. हे मी आकडा 16-17 दिलेला आहे. आता तो दुप्पट झाला आहे, तो ऑलमोस्ट 37 बिलियन झालेला आहे गेल्या वर्षाचा आकडा. 3 वर्षात तो दुप्पटच्या वर गेलेला आहे.
आणि ग्रोथ रेट सुद्धा मी तुम्हाला सांगितलं 15% आतापर्यंत जर चेक केला तर तो साधारणतः 17% झालेला आहे. तर हे सगळे कारण आहेत की इंडिया इज वर्ल्ड थर्ड मार्केट अँड नाव पॉइज टू बिकम नंबर वन मार्केट. आता हे सगळं तुम्हाला सांगितल्यामुळे डेफिनेटली हे मी काही तुम्हाला अतिशयोक्ती करत नाही. तुम्ही आजकाल प्रत्येक जण आपल्या मोबाईलवर गुगलवर चेक करू शकता. त्याच्यात तुम्ही टाईप करू शकता फ्युचर ऑफ फार्मसी इन इंडिया, तुम्हाला भरपूर आर्टिकल्स मिळतील. प्रत्येकाला क्लिक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की फार्मा इंडस्ट्रीच भवितव्य फार 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 ब्राईट आहे. आता मी दुसऱ्या टप्प्यावर येतो की के वाघ कॉलेज ऑफ फार्मसीला तुम्ही का विचार केला पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. के वाघच काय की जे एक नाव आहे, ब्रँड आहे किंवा ज्याचा जो पाया आहे किंवा फाउंडेशन आहे तो अत्यंत स्ट्रॉंग आहे. के वाघच फाउंडेशन फार स्ट्रॉंग आहे. 36 संस्था आहेत, 20,000 वर स्टुडंट्स आहेत, अक्षरशः वेगवेगळ्या डिसिप्लिन मध्ये पर केजी पासून पीएचडी पर्यंत आहे. 1800 अधिक शिक्षक वृंद आहेत जे सुद्धा भरपूर ट्रेन्ड आणि स्किल्ड आहेत. के वाघला शिक्षकाला सुद्धा एंट्री मारायला भरपूर स्ट्रॉंग रिटर्न टेस्ट म्हणा, वायवा म्हणा, आणि इंटरव्ह्यू मधून पास व्हावं लागतं. त्यामुळे वाटेल त्याला तिथे एंट्री मिळत नाही. आणि शिक्षक सुद्धा कंटिन्युअसली अलर्ट असतात आणि त्यामुळे के वाघच फाउंडेशन चांगलं आहे. 9 कॅम्पस आहेत नाशिकच्या क्षेत्रात आणि 50 वर्ष पूर्ण केले या संस्थेने. के वाघचा ब्रँड चांगला एस्टॅब्लिश आहे. के वाघ इज इक्वल टू क्वालिटी एज्युकेशन. आमचे इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक फार नामांकित आहे आणि फार्मसी सुद्धा आता फार फास्ट, कारण आपण त्याच कॅम्पस मध्ये सिच्युएटेड आहोत. त्यामुळे सगळे स्टँडर्ड तसेचे तसे फॉलो करतो. हे एकंदर तुम्हाला एक आढावा दिला. हॉस्टेल जर 2 पकडले तर 38 आहे, बाकी आपले 36 संस्था आहेत. साधारणतः 20,000 वर विद्यार्थ्यांची संख्या इंटेक प्रमाणे आणि फॅकल्टी स्टाफ साधारणतः 1800 आहे. आपलं इंजिनिअरिंग आणि आपलं जे पॉलिटेक्निक आहे त्यांना सतत तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावर प्लॅटिनम कॅटेगरीत म्हणजे सगळ्यात उच्च कॅटेगरीत परत त्यांचं नाव आलंय. त्यात आपलं इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकला परत अक्रेडिशन सुद्धा. इंजिनिअरिंगचं तर म्हणजे तुम्ही एजन्सी जे नॅक आणि एनबीए दोघा ठिकाणी अक्रेडिट झालं आणि 8-8 ब्रांचेस पहिल्यांदा रेकॉर्ड आहे. म्हणजे की 1-7-8 ब्रांचेस त्यांच्या अक्रेडिट झाल्या. जेव्हा पॉलिटेक्निकच्या 4 ब्रांचेस अक्रेडिट झाल्या. त्यामुळे जेव्हा अक्रेडिशन करतं, अक्रेडिशन म्हणजे एक एजन्सी आहे राष्ट्रीय स्तरावर जी ठरवते की कुठलं कॉलेज सगळ्या दृष्टीने परिपूर्ण आहे त्यालाच ती ग्रेड मिळते. आणि आपल्या सगळ्यांना ए ग्रेडच मिळालेली आहे. आणि त्यामुळे या दोघा कॉलेजेसच्या मध्ये आपलं कॉलेज आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की सगळं कल्चर या कॅम्पसचं, मेन कॅम्पसलाच आम्ही आहोत. कल्चर अत्यंत एज्युकेशनल आहे, व्हायब्रंट आहे आणि सगळे शिस्त नॉर्म्स फॅसिलिटीज सगळ्या त्यांच्या स्तरावर असतात. मॅनेजमेंटचं पूर्ण लक्ष आहे. हा फरक आमच्या विद्यार्थ्यांना जाणवतो. जे आमचे विद्यार्थी आहेत किंवा जे आमच्याकडे ट्रान्सफर होऊन येतात त्यांना नक्कीच जाणवतो. हे आपलं इंजिनिअरिंग कॉलेजचं कॅम्पस आहे. इथे या बिल्डिंगच्या या साईडला आपण आहोत. इथे कोणाचा फोन वाजतो. त्यानंतर हे आपलं पॉलिटेक्निक कॉलेज आहे, आमच्या बाजूलाच आहे. आपली बिल्डिंग दाखवूच तुम्हाला. या कॅम्पस मध्ये 3 बिल्डिंग आहे. कॅम्पस जवळजवळ 24 एकरच्या वर एकंदर क्षेत्रफळ आहे आणि पूर्ण ग्रीन आणि ब्युटिफुल कॅम्पस आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी व्हिजिटही केली असेल या ना त्या कारणाने.
या आपलं दुसरं कॅम्पस आहे सरस्वती नगर, हे सुद्धा फार मोठं कॅम्पस आहे. इथे आपले 6 ऍग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत, 8 सायन्स कॉमर्स कॉलेजेस आहेत, शाळा आहेत. इथे आपलं परफॉर्मिंग आर्ट्स, फाईन आर्ट्स आहे. हे बघा, हे सगळे ऍग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत. नंतर आपलं आणखी एक कॅम्पस आहे निफाडच्या मार्गावर, 23 किलोमीटर वर चांदोरी कॅम्पस आहे. आणि त्या चांदोरी कॅम्पस मध्येच आपला डिप्लोमा कॉलेज पण स्थित आहे. तिथं पॉलिटेक्निक आहेच आहे आणि आर्ट सायन्स कॉमर्स पण आहे, शाळा पण आहे. पण आपलं पॉलिटेक्निक कॉलेज डी फार्मसी तिथे आहे. हे आपल्या शाळा आहे, डीजीपी नगरला आहे, हे आपल्या भाऊसाहेब नगरला आहे. अशा अनेक आहेत आपल्या आपले पुरिया पार्कला आहे, रानवडला आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्या शाळा आहेत. आपले पिंपळसला आहे, पिंपळस रामाची सायन्स ज्युनियर कॉलेजेस आहेत, सिनियर कॉलेजेस आहेत. आपल्याकडे बीएड सुद्धा आहे डीजीपी नगरला. हे आपल्याकडे परफॉर्मिंग आर्ट्स आहेत, ज्याच्यात वेगवेगळे आहेत तुमचे, व्होकल आहे, ड्रामा आहे, सगळं आहे. हे आपलं फाईन आर्ट्स आहे, फाईन आर्ट्स मध्ये मेनली चित्रकला आणि स्कल्पचर आहे. जे लिबरल आर्ट्स मध्ये सुद्धा ही संस्था काम करते. हे आपल्या कॉलेजची बिल्डिंग आहे. आपल्या कॉलेजला 3 फ्लोअर्स आहेत, सगळ्या सुविधांनी परिपूर्ण आहे. आता करोनाच्या काळात आपण ते एकदम नवीन करतोय. आपलं कॉलेज अजून 2017-18 साली स्थापन झालेलं आहे. आणि मला वाटतं ह्या अकॅडमिक इयर मध्ये अप टू डेट सगळं होईल, सगळे कामं चाललेली आहेत. बरेचशे लॅबोरेटरी तर ऑलरेडी आहेतच, आणखी नवीन लॅबोरेटरी आपण बनवतोय सगळ्या स्टेट ऑफ द आर्ट. सगळ्यांच्या मान्यता प्राप्त आहेत, EICT, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि आपलं कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला संलग्न आहे. 2017-18 पासून गव्हर्नमेंटची नीती महाराष्ट्रात अशी झाली, जी फार पूर्वी बाकीच्या सगळ्या स्टेटमध्ये झाली, की सगळ्या टेक्निकल एज्युकेशन आता एकाच युनिव्हर्सिटी खाली येतील. म्हणून हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी 26 वर्षापूर्वी स्थापन झाली होती, पण दुर्लक्षित होती. त्याच्या अंडर आता हे सगळे कॉलेजेस जे काही नवीन इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, नंतर हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग, हे जे काही कॉलेजेस निघाले, तर सगळ्यात जास्त संख्या याच्यात फार्मसी कॉलेजेसची. आत्ता सध्या 121 कॉलेज संलग्न आहे. आणि मी बरेच वर्ष या विद्यापीठात सगळ्यात जे हायेस्ट काउन्सिल आहे, मॅनेजमेंट काउन्सिल, त्याचा सदस्य. त्यानंतर आपल्या इथे चांगली, अत्यंत सुदृढ आणि अत्यंत नावाजलेली मॅनेजमेंट आहे, जी फारच अलर्ट आहे. आपल्याकडे एक्सपिरियन्स आणि क्वालिफाईड फॅकल्टी आहे. कॅम्पस फार सुंदर आहे. आपल्या फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत अप टू डेट आहे. आणि आता आपण गेल्या 8 महिन्यात आपण ऑनलाइन टीचिंग लर्निंग मध्ये सुद्धा प्रावीण्य प्राप्त केलं. आणि आपल्या बाजूला असलेलं इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजचं आपल्याला भरपूर, त्यांच्या आयटी डिपार्टमेंटचं, कॉम्प्युटर डिपार्टमेंटचं भरपूर हे मिळालं. आणि आपण आपल्या सगळ्या शिक्षकांनी बरेचसे ऑनलाईन कोर्सेस केले. आणि आता आमचं बऱ्यापैकी ई कंटेंट सुद्धा आम्ही गेले 8 महिन्यापासून ऑनलाईनच शिकवतो आहे. आणि ते नुसतं थेरीच घेत नाही, आम्ही प्रॅक्टिकलही घेतोय. आणि आमचं बऱ्यापैकी ई कंटेंट सुद्धा तयार झालेलं आहे. आणि कदाचित ह्या सगळ्या 121 कॉलेज आपल्या बाटूच्या, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी, आमचं एकमेव कॉलेज असं असेल की ज्याचं पूर्ण ई कंटेंट तयार झालेलं आहे. आणि कुठल्याही कॉलेजला त्या कॉलेजचा जो लीडर असतो तोही फार महत्वाचा असतो. आणि हे थोडस माझ्याविषयी तुम्हाला सांगतो मी, की माझ्याकडे अत्यंत दीर्घ अनुभव आहे अकॅडमिक्स मध्ये. मी रिसर्च सायंटिस्ट आहे बऱ्याच वर्षापासून, किमान 1982-83 पासून मी रिसर्च फील्ड मध्ये पण आहे. मी इंडस्ट्रीत व्हाईस प्रेसिडेंट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंटचंही काम केलेलं आहे. माझ्याकडे 6-7 वर्षाचा इंडस्ट्रीचा अनुभव आहे, पुढे 4 वर्ष स्वतःची इंडस्ट्री चालवण्याचा पण अनुभव आहे.
अकॅडमिक्स मध्ये मला 32 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे. मी किमान 7 विद्यापीठाचा PhD आणि PG गाईड आहे. मी आतापर्यंत 5 PhD आणि 63 MPharm गाईड केलेले आहे. मी बऱ्यापैकी नॅशनल आणि इंटरनॅशनल बॉडींवर त्यांचा सदस्य आहे. अमेरिकन केमिकल सोसायटी, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी ऑफ केमिस्टचा मी फेलो आहे म्हणून FIC आहे, आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा मी 17-18 वर्षापासून इन्स्पेक्शन पॅनलवर आहे. त्यापैकीच मी इंटरनॅशनल रिव्ह्यूवर पण मी पोलंडच्या नॅशनल सायन्स सेंटर NCN च्या बॉडीवर आहे. मी बरेचसे रिसर्च प्रोजेक्ट इव्हॅल्युएट करतो. मेनी इंटरनॅशनल नॅशनल जर्नल्सच्या पॅनलवर आहे. मी गेस्ट एडिटर आहे करंट टॉपिक्स इन मेडिसिनल केमिस्ट्री USA ना गेल्या 5 वर्षापासून. मी असोसिएट एडिटर आहे इंडियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, ही एक टॉप जर्नल आहे इंडियन. नंतर मी 4 वेगवेगळ्या इंटरनॅशनल जर्नलच्या बॉडींवर मी मेंबर ऑफ एडिटोरियल बोर्ड आहे. करंट टॉपिक्स ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री, करंट बायो ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स हे दोन्ही अत्यंत नावाजलेलं प्रकाशन आहे बेंथम सायन्सेस USA. ऑस्टिन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट्री USA आहे, आणि युरोपियन कमिशन जर्नल ऑफ फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी UK जर्नल आहे. विद्यापीठाचाही मला प्रदीर्घ अनुभव आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी बाटूच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा मेंबर होतो. मी रिसर्च अँड एक्झाम्स सब कमिटीचा मेंबर आहे. मी अगोदर पुणे विद्यापीठात सगळ्यात 53 कॉलेजचा डीन होतो. नंतर मी अकॅडमिक काउन्सिल, फॅकल्टी, बोर्ड ऑफ स्टडी आणि ह्याच शिवाय वेगवेगळ्या सब कमिट्या जसे BCOD सब कमिटी, अकॅडमिक सब कमिटी, रिसर्च ग्रांट सब कमिटी, युनिव्हर्सिटीच्या बाकीच्या एक्झाम काय म्हणतात एक्झाम रिफॉर्म कमिटी, या सगळ्यांचा मी मेंबर होतो. मी शास्त्रज्ञ असल्यामुळे मी आतापर्यंत 1,18,00,000 ग्रांट्स आणलेले आहेत कॉलेजेसला, आणि ह्याला आपण सायटेशन इंडेक्स म्हणतात. तर हे सुद्धा माझं, हे मी आता हे जुनं आहे 24, आता माझं 26 झालेलं आहे, आणि I2 इंडेक्स 47 आहे, आणि माझे काय म्हणतात सायटेशन मला जवळजवळ 2300-2400 सायटेशन झालेले आहे. तर हे बरंच हाय आहे. 100च्या वर रिसर्च पेपर्स आहेत, 17 पुस्तकं झालेले, 2 पेटंट झालेले, तर मला वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रात, रिसर्च क्षेत्रात आत्तापर्यंत 18 अवॉर्ड्स मिळाले. तर अशामुळे तुम्ही विचार करू शकता की अत्यंत अकॅडमिक हे सगळा अनुभव, दीर्घ अनुभव आणि तसा अजूनही ऍटिट्यूड असल्यामुळे आमच्या इथं अकॅडमिक आणि हेच बघून कदाचित माझं सिलेक्शन आमच्या संस्थेने केलं, आणि गेल्या सुरुवातीपासून मी आता कॉलेज व्यवस्थित सेट केलेलं आहे. आणि नॅचरली आमच्या इथली फॅकल्टी सुद्धा आम्ही तशीच घेतलेली आहे, क्वालिफाईड, लर्नेड आणि एक्सपिरियन्स, आणि रिसर्च ओरिएंटेड आणि पूर्ण वाहून घेतलेले, डेडिकेटेड, इनोव्हेटिव्ह इन अप्रोच. आता सगळे टेक्नॉलॉजी ओरिएंटेड झाले, सगळे IC टूल्स मध्ये सगळे आता पारंगत झालेले आहे. म्हणजे जे पेडागॉगी म्हणतो आपण, टीचिंग लर्निंग मेथड, त्याच्यात सुद्धा इनोव्हेशन. अत्यंत संयमशील, प्रत्येक विद्यार्थ्याचं पूर्ण ऐकून घेऊन, त्यांच्याशी प्रेमाने हे करून, त्यांच्याशी इंटरॅक्शन करून आमचे सेशन पण इंटरॅक्टिव्ह होतात, आणि त्यामुळे या सिच्युएशन मध्ये सुद्धा आमच्या लेक्चरला अटेंडन्स चांगलं असतं. स्टुडंट्सला एंगेज करतात, म्हणजे त्याला खेळवून ठेवतात, आणि पॉझिटिव्ह आणि मोटिवेटिंग आहे. तर हे खचितच सगळे पॅरामीटर्स विचार करण्यासारखे आहेत. काही फोटोग्राफ्स आमच्या लॅबोरेटरींचे दाखवतो. स्टेट ऑफ द आर्ट म्हणतो ना आपण तसे, इथं म्हणजे एकदम सुव्यवस्थित लॅबोरेटरी आहे. आमचे इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस, आत सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटेशन आहे. आमचे मशीन रूम आहे जिथं सगळ्या फार्मास्युटिकल मशिनरी आहे. या साईडला फोटो नाही आलेला, पूर्ण टॅबलेट मशीनचा पूर्ण हे आहे. म्हणजे विद्यार्थी जेव्हा बाहेर जातो तोपर्यंत तो सगळं बनवणं शिकून जातो स्मॉल स्केलवर, म्हणजे इंडस्ट्रीत तो नवीन नाही शिकत.
आमच्याकडे फार सुंदर लायब्ररी फॅसिलिटी आहे, ई लायब्ररी फॅसिलिटी आणि कॉम्प्युटर लॅबोरेटरी फॅसिलिटी आहे. 24 तास इंटरनेट आहे, तेही 100 MBPS चा आहे. ही लायब्ररी आपली आणि त्याच्यात जितका प्रिस्क्राइब आहे त्याच्या दुपटी तिपटीने आपल्याकडे पुस्तक जर्नल आहे. त्याच्यावर आपलं बजेट मोठा आहे, कॉम्प्युटर लॅब आहे. आपल्याकडे सगळं ERP आहे. ऑनलाईन टीचिंग लर्निंग लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आपलं अव्यवहारपणे चालू होत. म्हणजे हार्डली आम्ही लोक, मला वाटतं की आम्ही एप्रिल महिन्यात सुट्टी घेतली, कारण त्यावेळी सगळाच गोंधळ होता. पण मे महिन्यापासून मी तर पूर्ण येतोय आणि माझे सिनियर स्टाफ येत आहे, नंतर कालांतराने बाकीचे स्टाफ आलेले आहेत. आम्ही हे करतो. कोण आहे त्याला जरा हळू बोलायला सांगा ना, हळू बोला ना. म्हणून कसं होतंय म्हणा, इकडे जाऊन बोला म्हणा. हे काही आमच्या क्लिप्स आलेल्या आहेत. आम्ही आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर 1000च्या वर व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत, लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत. आम्ही जवळजवळ आपण असं म्हणू की 750, 850, 1800 व्हिडिओ बनवलेले आहेत. भरपूर स्टडी मटेरियल सुद्धा दिलं आहे, तेही 700च्या घरात दिलेलं आहे. मुलांना नोट्स आम्ही ऑनलाईन त्यांना असाइनमेंट दिलेले आहेत. मुलांना आम्ही सारखं युनिट टेस्ट घेत असतो, असाइनमेंट देत असतो, परत इव्हॅल्युएट करत असतो. आम्ही भरपूर MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन अपलोड केलेले आहेत. आम्ही एक्सपर्ट लोकांचे 10 लेक्चर्स घेतलेले आहेत. आम्ही दर आठवड्याला ई मेंटर मीटिंग्स वगैरे ठेवत असतो. नंतर आम्ही बरेचसे ऑनलाईन सर्टिफिकेशन सुद्धा करून घेतलेत मुलांचे वेगवेगळ्या टाईपच्या कोर्सेसमध्ये. आणि बऱ्याचशा वेबिनार्स मध्ये याच्यात स्टाफ आणि स्टुडंट्सनी पार्टिसिपेट केलेलं आहे. या मे महिन्याच्या एंड पासून आम्ही आतापर्यंत 24 वेबिनार घेतलेले आहेत. आणि त्याच्यात विविध टॉपिक घेतले, सॉफ्ट स्किल आहे, फार्मसी प्रॅक्टिस आहे, ट्रेनिंग प्लेसमेंट रिलेटेड आहे, मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड आहे, क्लिनिकल रिसर्चशी रिलेटेड आहे, अक्षरशः फायनान्सशी रिलेटेड आहे, स्पिरिच्युअल आहे, कॉम्प्युटर कसं मेंटेन करायचं ते पण आहे. असे अनेक विविध सब्जेक्ट घेतले आहेत. करोनाच्या बाबतीत आहे, हेल्थच्या बाबतीत आहे, असे अनेक आहेत. आम्ही आतापर्यंत युनिट टेस्ट या अकॅडमिक सेशन मध्ये 3 घेतले आणि पुढे 2 आमच्या प्लॅन आहे. आमची सेशनल एक्झाम ही टाइम ऑफ झाली, आत्ताही आमची परवा आमची सेशनल एक्झाम संपते. प्रॅक्टिकल सुद्धा आमचा सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झाला आहे. विद्यापीठाने सांगितलं की आम्ही ऑनलाईन प्रॅक्टिकल सुद्धा घेऊ शकतो आणि कॉलेज सुरू झालं तर आम्ही तयारीतच आहोत. आमचं इंडस्ट्री कनेक्ट सुद्धा चांगला आहे. जरी आम्ही अजून फायनल इयर मध्ये गेलो नाही तरी आम्ही ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिस मध्ये भरपूर आम्ही ऍक्टिव्हिटीज सुरू करून दिलेली एक वर्षा अगोदरच. आणि आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्री बरोबर टायअप केलेला आहे. जसं अहमदाबादची फार्म अलायन्स कंपनी, ही सुद्धा अहमदाबादची केंट्रिक लॅबोरेटरीज आहे. सगळ्यांशी MOU झालेले आहेत आपले. ही मुंबईची आहे ट्रक्स. हे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन रिसर्च सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट साठी पुण्याची कंपनी आहे. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन आहे, नाशिकची आहे. सिंक्रॉन क्लिनिकल रिसर्चची ही परत अहमदाबादची आहे. ही परत नाशिकची आहे. न्यूट्रॉलिटी कान एक्झामन ड्रग्स केळकर साहेब आहेत. यातले हे दोघं आमच्या बॉडीवर पण आहेत. आणखी पण काही कंपन्या आहेत ज्यांच्याशी आम्ही ऍक्टिव्हली एंगेज आहोत. मायलांचे एक व्हाईस प्रेसिडेंट आमच्याकडे हे घेतात, सेशन्स घेतात रेग्युलरली. त्यांचंही या महिन्यात प्लॅन्ड आहे. नंतर आमचं परत ब्ल्यू क्रॉस आहे, ग्लेनमार्क आहे, त्यांच्याशी कनेक्ट आहे. एक ग्रीन केअर फार्मास्युटिकल्स बरोबर पण आमचं हे चाललेलं आहे. आणि आम्ही वेगवेगळ्या याच्यावर या लोकांना कन्सल्ट करत असतो आणि
आम्ही आणखी कंपन्यांशी कनेक्ट करत आहोत आणि कदाचित 6 महिन्यानंतर आम्हाला कॅम्पस वगैरे करायला बिलकुलच कठीण जाणार नाही. कॅम्पस आमचा फार व्हायब्रंट आहे, भरपूर फॅसिलिटीज आहे, एक सुंदर गेस्ट हाऊस आहे, प्रत्येक रूम एअर कंडिशन आहे, हे आमचं गर्ल्स हॉस्टेल आहे, फार सुंदर फॅसिलिटीज आहे, लॉजिंग बोर्डिंग दोन्ही उत्तम आहेत. आमचे अध्यक्ष या गेस्ट हाऊसला असतात पूर्ण दिवस, या एज मध्ये पण ते जवळजवळ 90 एजचे तरी ते फिट आहेत, ते कॅम्पस मध्ये रोज राऊंड मारतात आणि त्यांचं पूर्ण लक्ष असत. हे आमचं जेंट्स हॉस्टेल आहे, हे आमचे मेस आहेत बॉईज आणि गर्ल्सच्या, हे आमचं जिम आहे, आमचं जिम फारच उत्कृष्ट आहे, त्याच्यात सगळे इक्विपमेंट असून त्याच्यात इनडोअर गेम्स आहेत आणि त्याच्यात इव्हन सोना सोनर बाथची पण सिस्टीम आहे. हे आमचं कॅन्टीन आहे, कॅन्टीन सुद्धा फार सुंदर आहे, भरपूर मोठा मेनू आहे त्याचा. सिक्युरिटी आमची फार अलर्ट असते. आमच्या इथं कॅम्पस मध्ये मेडिकल फॅसिलिटी आहे, कॉलेजच्या आत सुद्धा आहे, त्यामुळे इमर्जन्सी झाली तर आमच्या इथं 24 तास ऍम्ब्युलन्स असतात. बँकिंग आहे आमच्याकडे, 2 बँकांचे ब्रांचेस आहेत आणि ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी चांगली. नाशिकच्या ऑलमोस्ट सगळ्या कॉर्नरला आमच्या जवळजवळ 35-36 बसेस कनेक्ट होतात आणि सुंदर प्लेग्राऊंड आहे क्रिकेटचं, बघा किती मोठं प्लेग्राऊंड आहे, बास्केटबॉल कोर्ट आहे, टेनिस कोर्ट आहे, आउटडोर फॅसिलिटी सुद्धा आहे, तर सारख्या काहीतरी स्पर्धा चालू असतात, जिम फॅसिलिटी आहे. तर अशा पद्धतीने हे मी तुम्हाला प्रतिपादन केलं की वाय शुड यू कन्सिडर कमिंग टू केकेवा कॉलेज ऑफ फार्मसी. यू विल गेट सम व्हेरी डिफरंट ॲटमॉस्फिअर, व्हेरी एनकरेजिंग ॲटमॉस्फिअर. आता मी माझे कलीग आहेत डॉक्टर नारखेडे यांना ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. पहिले स्वतःला बघून घ्या. थोडं हे थँक यू डॉक्टर के एस जैन सर, आमच्या कॉलेजचे प्राचार्य. जैन सरांनी आपल्याला फार्मसी क्षेत्राच्या संदर्भात अतिशय सखोल, सुंदर आणि सहज समजेल अशा भाषेतली माहिती दिली. त्यानंतर सरांनी केकेवाग शिक्षण संस्था आणि केकेवा कॉलेज ऑफ फार्मसी याचं महत्व आणि या संस्थेतून या कॉलेजमधनं शिक्षण का बरं घ्यावं, त्याचे तुम्हाला काय फायदे आहेत, हे अतिशय सुंदररित्या समजावून सांगितलं. सर धन्यवाद. मी अपेक्षा करतो की आज अटेंड करत असलेल्या सर्व विद्यार्थिनी यांनी ही सर्व गोष्टी समजून घेतल्या. मी प्राध्यापक डॉक्टर सुशील नारखेडे आता तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना या 2020-21 शैक्षणिक वर्षातल्या ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे ती तुम्हाला सहजपणे समजेल अशा भाषेमध्ये सोपं करून सांगणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो, त्यांनी अतिशय लक्ष देऊन या सर्व गोष्टी ऐकायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. ऍडमिशन प्रोसेस
आता COVID-19 या परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 या दरम्यानची प्रक्रिया जी आहे ऍडमिशन घेण्याची ही थोड्या प्रमाणामध्ये बदललेली आहे आणि ही प्रोसेस ही सर्वच्या सर्व ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे. ही ऑनलाईन प्रोसेस ऑफ ऍप्लिकेशन ही पद्धत कशी असणार आहे ती आपण आजच्या या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते रजिस्ट्रेशन करण्याची जी तारीख आहे ती 14 डिसेंबर 2020 आहे, म्हणजे उद्याचा दिवस. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थी हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला साधारण 600 ते 800 रुपये हे शुल्क लागणार आहे. हे शुल्क तुम्ही ऑलरेडी ज्यावेळेस तुम्ही सीईटीचा फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस तुम्ही पे केलेलं असतं, त्यामुळे आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला हे पैसे भरायची गरज नाही. पण तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीचा फॉर्म हा कॅटेगरी मधनं भरलेला आहे आणि आता ऑनलाईन ऍडमिशन रजिस्ट्रेशन करत असताना त्याच्याकडे त्या कॅटेगरी संदर्भातलं एखादं डॉक्युमेंट नाही, म्हणून असा विद्यार्थी कॅटेगरी मधनं ओपन मध्ये कन्वर्ट होतो, तर त्याला ती 800 रुपये फीस भरायला लागते आणि त्याने 600 रुपये हा भरलेला असतो, तर 200 रुपये डिफरन्स फी म्हणून त्याला आता रजिस्ट्रेशन करताना ही डिफरन्स फी जमा करायला लागणार आहे. हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही पैसे भरलेले आहेत 600 रुपये, पण जर एखादं कागदपत्र तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताय तर तुमचं कॅटेगरी मधनं ओपन मध्ये कन्वर्जन हे ऑटोमॅटिक होतं आणि त्यासाठी तुम्हाला 200 रुपये डिफरन्स फी ही भरायला लागत असते. ही फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा तुमचं भीम ऍप या माध्यमातून डिजिटल पेमेंट तुम्ही या फीसच तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन भरल्यानंतर तुम्हाला सर्व रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तुम्हाला त्यासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल कलर स्कॅन करायचे आहेत आणि ते इन द फॉर्म ऑफ इमेज म्हणजे JPEG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ऑनलाईन ऍप्लिकेशन सोबत तुम्हाला ते सबमिट करायचे आहेत, बरोबर. त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन भरून झालं, ऑनलाईन ऍप्लिकेशनला तुमचे कागदपत्र अपलोड करून झालेत, तुम्हाला ते ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे. आता या वर्षी हे जे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही सबमिट केलं, हे ऑनलाईन ऍप्लिकेशन हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही फॅसिलिटेशन सेंटरला तुमचं अलॉट होणार आहे आणि त्या फॅसिलिटेशन सेंटरमधनं तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन हे व्हेरीफाय केलं जाईल. त्यासोबत असलेले डॉक्युमेंट्स हे सर्व ओरिजिनल आहेत की नाही, ओरिजिनल तुम्ही स्कॅन करून सबमिट केलेले आहेत की नाही, सर्व डॉक्युमेंट्सची तुमची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सांगतो की तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी कुठल्याही एफसीला जायची गरज नाही. तुमचं फॉर्म ऑनलाईन सबमिट केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही एफसीला, ज्या DTE ने सर्व FC ची निवड करून दिलेली आहे, तर DTE मान्यता प्राप्त सर्व FC तला कुठल्याही FC ला हा तुमचा फॉर्म अलॉट होईल आणि तिथून त्याचं व्हेरिफिकेशन हे होणार आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला काही त्याच्यात डिफिकल्टी असेल, समजत नसेल, अडचण येत असेल, लक्षात येत नसेल, तर तुम्ही जवळच्या कुठल्याही FC ला भेट देऊन त्या बाबतीत तुम्ही विचारणा करू शकता. त्यानंतर जे ऍप्लिकेशन तुमचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं की त्याची ई स्क्रुटिनी होणार आहे. ई स्क्रुटिनी म्हणजे काय? ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेसेज संदर्भात तुमच्या मोबाईलवरती मेसेज स्वरूपामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे. युअर ऍप्लिकेशन हॅज बीन कन्फर्म बाय द FC किंवा युअर ऍप्लिकेशन हॅज बीन मार्क डिस्क्रिपन्सी, म्हणजे डिस्क्रिपन्सी म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये त्रुटी आहे असा त्याचा अर्थ आहे. तर डिस्क्रिपन्सी असेल किंवा तुमचं कन्फर्म झालेलं आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरती हा येणार आहे. तर अशा प्रकारची ही ऍप्लिकेशन प्रोसेस असेल. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे, त्याच्यानंतर त्याला
डॉक्युमेंट्स ओरिजिनल कलर स्कैन अपलोड करायचे आहेत, त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट तुमचं ऍप्लिकेशन हे महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका एफसीला हे अलॉट होणार आहे व्हेरिफिकेशन करता, आणि त्याच्यानंतर त्या एफसी सेंटर थ्रू त्याचं ई स्क्रुटिनी होणार आहे, म्हणजे त्याचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार आहे, आणि तुमचं ऍप्लिकेशन हे व्हेरीफाय झालं किंवा नाही किंवा त्याच्यामध्ये काही चूक आहे का हे सर्व तुम्हाला मेसेजच्या स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईल नंबरवरती समजणार आहे. ही सर्व गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही ऍप्लिकेशन सबमिट केलं ते एखाद्या एफसीला अलॉट झालं, ते एफसी त्या ऍप्लिकेशनचं व्हेरिफिकेशन करणार, ई स्क्रुटिनी करणार, त्या दरम्यान काय होणार आहे याची माहिती तुम्हाला मी सांगतो. जर तुम्ही ऍप्लिकेशन व्यवस्थित भरलेलं आहे, तुमचं नाव जे आहे ऍप्लिकेशन मधलं हे तुमच्या 12वीच्या मार्कशीट वरती जसं आहे त्या पद्धतीने लिहिलेलं आहे, सर्व डॉक्युमेंट्स तुमचे व्यवस्थित स्कॅन केलेले व्यवस्थित दिसणारे आहेत, तुमचा फोटो व्यवस्थित आहे, सर्व गोष्टी अगर सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत तर तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन हे लगेच विदाऊट एरर हे कन्फर्म केलं जाईल. ही पहिली सिच्युएशन, म्हणजे कुठलीही चूक नाही तर ते लगेच तुमचं ऍप्लिकेशन हे व्हेरीफाय आणि कन्फर्म होणार आहे. समजा दुसरी केस, त्याच्यामध्ये जर एखादी चूक असेल, म्हणजे एखादा डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेलं नसेल किंवा चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलेलं असेल किंवा तुम्ही केलेलं डॉक्युमेंट हे व्यवस्थित दिसत नसेल किंवा दुसऱ्याच्या नावाचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करून टाकलं किंवा तुमचं नाव चुकीचं आहे, अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या एरर्स ज्या आहेत तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये येऊ शकतात. जर अशा प्रकारची कुठलीही एरर तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये जर त्या एफसी ऑफिसरला दिसली तर ते ऍप्लिकेशन हे तुम्हाला रिवर्ट केलं जाईल आणि तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला दिसेल की तुम्हाला ऍप्लिकेशन हे परत आलेलं आहे, तुम्हाला मेसेज आलेला असेल की युअर ऍप्लिकेशन हॅज बीन मार्क्ड विथ डिस्क्रिपन्सी. डिस्क्रिपन्सी म्हणजे त्याच्यात चूक आहे अथवा त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा केसमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन दिलेला आहे, तुमच्याकडे तुमचा युजर नेम युजर आय डी आहे, त्याचा पासवर्ड आहे तो टाकून, आणि ती डिस्क्रिपन्सी त्या ठिकाणी दिसते की काय दिलेलं आहे, तुमचा फोटो चुकीचा आहे किंवा ऍप्लिकेशन मध्ये हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोडच केले नाही किंवा याचं नाव मॅच होत नाही आहे किंवा कास्ट मध्ये तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये लिहिलेली कास्ट डॉक्युमेंट मध्ये लिहिलेली कास्ट ही वेगवेगळी आहे, असा कुठल्या प्रकारची डिस्क्रिपन्सी मार्क झालेली आहे, चूक तुमच्याकडनं झालेली आहे ही त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि ही चूक तुम्हाला मोबाईलच्या मेसेजमध्ये दिलेली नसते, लक्षात ठेवा. ही चूक तुम्हाला तुमचं लॉग इन केल्यानंतर इंडिव्हिज्युअल लॉग इन बरोबर आहे कॅन्डिडेट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड वरती ही दिसत असते. ती तुम्हाला लगेच त्या ठिकाणी रॅटिफाय करायची आहे, ती तुम्हाला व्यवस्थित सुधरवायची आहे, त्या ठिकाणी करेक्शन करायचं आहे, जे डॉक्युमेंट नाही आहे किंवा तुम्हाला पुन्हा अपलोड करायचं आहे ते व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आलं लक्षामध्ये? रिसबमिट करायचं आहे तुम्हाला, मग तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड वरती ते मेसेज दाखवतो की युअर ऍप्लिकेशन इज रिसबमिटेड टू द एफसी. ओके, त्याच्यानंतर ड्युरिंग ई स्क्रुटिनी मोड कॅन्डिडेट शाल प्रोड्यूस रिलिव्हंट डॉक्युमेंट्स टू सॅटिस्फाय द क्लेम. म्हणजे ही ई स्क्रुटनी तुम्ही ऍप्लिकेशन करत असताना तुमचे डॉक्युमेंट्स हे सर्व व्हॅलिड असायला पाहिजेत, ओरिजिनल असायला पाहिजेत. तुम्ही जर झेरॉक्स अपलोड केलेले असतील तर त्या चालणार नाहीत, त्यामुळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करा, जेणेकरून ई स्क्रुटिनी होत असताना तुमचं ऍप्लिकेशन मध्ये डिस्क्रिपन्सी येणार नाही. जर एखादा डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केलेलं नसेल किंवा चुकीचं डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केलेलं असेल तर अशा केसमध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीतनं ज्या सीट करता तुम्ही क्लेम करत आहात तो क्लेम तुमचा कॅन्सल होऊ शकतो आणि तुमचं ऍप्लिकेशन हे स्क्रुटिनी झाल्यानंतर कन्फर्मेशन झाल्यानंतर मग तुम्ही तुमचं नाव हे प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये पाहू शकतात. प्रोविजनल मेरिट लिस्ट ही 17 डिसेंबर 2020 ला बी फार्मसीच्या ऍडमिशनची दाखवली जाणार आहे. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीवन्स. ग्रीवन्स म्हणजे काही तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये राहिलेली त्रुटी. हा ग्रीवन्स पिरियड केव्हा आहे तर तो 18 आणि 19 तारखेला आहे.
आता ग्रीवन्स काय असतं? ग्रीवन्स म्हणजे काय की एखादा विद्यार्थी आहे ज्याच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाहीये आणि त्याने रिसिप्ट अपलोड केलेली आहे आणि त्याने साधारण 13 तारखेला अर्ज केलेला आहे आणि त्याला 16-17 तारखेला ते ऍप्लिकेशन मिळालं, ते सर्टिफिकेट मिळालं, तर तो काय करू शकतो? तो ग्रीवन्स मध्ये अप्लाय करू शकतो. ग्रीवन्स पिरियड आहे 18 आणि 19 तारखेला. 18 आणि 19 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे? जर एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नव्हतं, ते मिळालं या तारखेच्या अगोदर, तर तुम्ही ते अपलोड करू शकता. आणि तुमचं त्या ठिकाणी जी डिस्क्रिपन्सी आहे किंवा त्या ठिकाणी जी डॉक्युमेंटची तुमची उणीव आहे, ती तुम्ही उणीव भरू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्या वेळेस कॉलेजला ऍडमिशन अलॉट झाल्यानंतर रिपोर्ट करणार, त्यावेळेस तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नव्हतं आणि जे डॉक्युमेंट्स तुम्हाला आता या 2-4 दिवसांमध्ये मिळालेलं आहे, ते डॉक्युमेंट्स तुम्ही या ग्रीव्हन्स पिरियड मध्ये 18 आणि 19 तारखेला तुम्ही अपलोड करू शकतात. आणि तो जो क्लेम असेल, कॅटेगरीचा असेल किंवा रिझर्वेशनचा असेल किंवा मायनॉरिटीचा असेल, तर त्या क्लेमचा बेनिफिट, फायदा तुम्ही या ग्रीव्हन्स पिरियड मध्ये घेऊ शकतात. आणि ह्या ग्रीव्हन्स पिरियड झाल्यानंतर मग डिस्प्ले ऑफ फायनल कॅटेगरी वाईज मॅट्रिक्स हा 21 तारखेला तुम्हाला तुमच्या वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे. 21 तारखेला तुम्हाला सीट मॅट्रिक्स पाहायला भेटेल. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा आहेत आणि ओबीसीच्या किती आहेत, एनटीच्या किती आहेत, एससीच्या किती आहेत, एसटीच्या किती आहेत, ईडब्ल्यूएस किती जागा आहेत, असं प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जागा आहेत प्रत्येक कॉलेजच्या, हे सीट मॅट्रिक्स याला म्हणतात. तर हा सीट मॅट्रिक्स तुम्हाला 21 तारखेला वेबसाईट वरती पाहायला भेटेल. त्यानंतर पुढं तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं, त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन तुमचं ई स्क्रुटिनी झाली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही चूक असेल किंवा काही तुम्ही अपडेशन केलं असेल त्याच्यामध्ये ग्रीव्हन्स पिरियड मध्ये, ते सर्व झालं. त्याच्यानंतर तुमचा सीट मॅट्रिक्स आलं. सीट मॅट्रिक्स झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही डिस्प्ले केली जाते आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर पुढचं काम असतं विद्यार्थ्याचं, ते आहे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म फिलिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 असे दोनच राऊंड या वर्षी ऍडमिशन प्रोसेस मध्ये होणार आहेत. या प्रत्येक राऊंडला एलिजिबल होण्यासाठी तुम्हाला तुमच्या लॉग इन मधनं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, बरोबर आहे, आणि तो सबमिट करायचा आहे. काय करायचं आहे? कॅप राऊंड 1 असेल त्याच्या अगोदर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि तो कन्फर्म करायचा आहे, सबमिट करायचा आहे. किंवा कॅप राऊंड 2 असेल त्याच्या अगोदर ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, तो कन्फर्म करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. जर तुम्ही ऑप्शन फॉर्म नाही भरला, कन्फर्म नाही केला आणि सबमिट नाही केला, तर तुम्ही कॅप राऊंड 1 साठी इलिजिबल राहणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे सर्वात पहिली स्टेप आहे, तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं, ऑनलाईन व्हेरिफिकेशन झालं, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं नाव हे फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलं, मेरिट लिस्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला काळजीपूर्वक हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आफ्टर द कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म, म्हणजे तुम्ही एकदा फॉर्म भरला, कन्फर्म केला आणि सबमिट केला की तुम्ही कुठल्याही प्रकारचं चेंज त्याच्यामध्ये करू शकत नाही. म्हणजे की मला हा कॉलेज खालती करायचा आहे, याचा प्रेफरन्स वरती करायचा आहे, अशा प्रकारचा कुठलाही चेंज तुम्ही या ठिकाणी ऑप्शन फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही चेंज करायचे आहेत किंवा ऑप्शन प्रेफरन्स कशा प्रकारचे ठेवायचे आहेत, ते तुम्हाला ऑप्शन फॉर्म सबमिट करण्याच्या आधी काळजीपूर्वक पाहून घ्यायचे आहेत आणि मग सर्वात शेवटी सबमिट करायचे आहेत. सबमिट करण्याच्या वेळेस तुमचा ऍप्लिकेशन आयडी, पासवर्ड आणि तुम्हाला एक ओटीपी आयडी ते विचारत असतं. तो ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर वरती येतो. तो ओटीपी टाकल्यानंतरच तुमचा ऑप्शन फॉर्म हा सबमिट होतो. तुम्ही ऑप्शन भरत असताना सिरियल नंबरचा जो ब्लॉक आहे, म्हणजे सर्वात पहिल्या नंबरचा जो कॉलम आहे, त्या ठिकाणी दिसत असलेला नंबर जो आहे 1, 2, 3, 4, 5, हे तुमचे प्रेफरन्स नंबर दर्शवते, बरोबर आहे. एक नंबर म्हणजे हायेस्ट प्रेफरन्स आणि सर्वात शेवटचा नंबर म्हणजे लोएस्ट प्रेफरन्स, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे डाव्या बाजूला जो सर्वात पहिला कॉलम असणार आहे तुमच्या ऑप्शन फॉर्म मधला, तो तुमचा
प्रेफरन्स कॉलम असेल त्या ठिकाणी एक नंबर हा सीरियल नंबर इंडिकेट करत नाही, तर त्या ठिकाणी एक नंबर हा तुमचा प्रेफरन्स नंबर इंडिकेट करतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. एक नंबर म्हणजे हायएस्ट प्रेफरन्स आणि सर्वात शेवटचा नंबर म्हणजे लोएस्ट प्रेफरन्स, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हे पहिला प्रेफरन्स कुठला असेल, दुसरा प्रेफरन्स कुठला असेल, दहावा प्रेफरन्स कुठला असेल, हे तुम्हाला फॉर्म सबमिट करण्याच्या आधी पहिल्यांदा व्यवस्थित त्याची अरेंजमेंट जी आहे ती करून घ्यायची आहे. वरती कुठलं असायला पाहिजे प्रेफरन्स कॉलेज आणि खालती कुठलं असायला पाहिजे हे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचं आहे. ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे त्या कॉलेजेसचा प्रेफरन्स हा तुमचा वरतीच असायला पाहिजे. पहिल्या कॉलेजला पहिल्या नंबरचा जो प्रेफरन्स आहे तुमचा हा हायएस्ट प्रेफरन्स असेल. या ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला पहिल्या कॉलेजचा पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळावं हे या ऍडमिशन प्रोसेसचं ध्येय असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये किती ऑप्शन भरू शकतात, तर तुम्ही याच्यामध्ये 300 ऑप्शन भरू शकतात. मिनिमम एक आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन हे तुम्ही भरू शकतात. लक्षात घ्यायचं आहे, ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन हे तुम्ही या ठिकाणी भरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे आणि त्या अलॉटमेंट मध्ये तुम्ही तुम्हाला मिळालेली जागा, तुम्हाला मिळालेलं कॉलेज, तुम्हाला मिळालेली सीट ही तुम्ही फ्रीज करू शकतात किंवा पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट 27 डिसेंबरला ही प्रोविजनल अलॉटमेंट या ठिकाणी तुमची होणार आहे. प्रोविजनल अलॉटमेंट म्हणजे काय, की तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेत आणि ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं, तर ही अलॉटमेंट 27 तारखेला होणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या लॉग इन मधनं, तुमच्या कॅन्डिडेट लॉग इन मधनं आयडी टाकून पासवर्ड टाकून चेक करायचं आहे तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालं किंवा नाही. जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं असेल तर त्याचा सीट ऍक्सेप्टन्स करायचा किंवा नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि सीट ऍक्सेप्टन्स केल्यानंतर 28 ते 30 तारखेच्या दरम्यान तुम्हाला ज्या कॉलेजला तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे त्या कॉलेजला तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. 28 ते 30 दरम्यान तुम्हाला कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला 28 ते 30 हे इन्स्टिट्यूशनल अलॉटमेंट असेल, हे लक्षात ठेवायचं आहे. आता लक्ष द्या, जर तुम्ही कॅप राऊंड 1 मध्ये अलॉट झालेला आहात आणि तुमचं ऑप्शन हे पहिलं असेल, पहिलं टाकलेलं ऑप्शन आहे आणि तेच तुम्हाला जर मिळालं तर तुम्हाला त्या ठिकाणी ते कॉलेज ऍक्सेप्ट करायचं आहे, ते ऑटोमॅटिक फ्रीज होऊन जाणार आहे आणि तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन हे रिपोर्ट करायचं आहे, हे 28 ते 30 तारखेच्या दरम्यान. ठीक आहे. त्याच्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स करायचं आहे, तुम्हाला अलॉट झाल्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स करायचं आहे. सीट ऍक्सेप्टन्स हे तुम्ही तुमच्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता, तुमच्या लॉग इन मधनं करायचं आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग मधनं सीट ऍक्सेप्टन्स फी ही 1000 रुपये आहे. 1000 रुपये फी पे करून आणि तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स तुमचा क्लेम हा त्या ठिकाणी करू शकतात. नाव आता कंडक्ट ऑफ कॅप राऊंड 1. कंडक्ट ऑफ कॅप राऊंड 1 म्हणजे पहिला राऊंड हा कशा पद्धतीने कंडक्ट केला जाणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलं, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला तो कन्फर्म केला, असे विद्यार्थी हे कॅप राऊंड 1 करता इलिजिबल असणार आहेत. आता कॅप राऊंड 1 हा केव्हा कंडक्ट केला जाणार आहे, हा 22 ते 24 दरम्यान कंडक्ट केला जाणार आहे. आता ड्युरिंग कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 1 दरम्यान काय गोष्टी होणार आहे. जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्या ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्ही भरपूर ऑप्शन भरलेले असतील, बरोबर आहे. त्यापैकी जर तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं जे ऑप्शन तुम्ही भरलं होतं, कॉलेज तुम्ही मेन्शन केलं आहे आणि तेच तुम्हाला मिळालं, अलॉट झालेलं आहे, तर ते ऑटो फ्रीज होणार आहे, बरोबर आहे. ते तुम्हाला फ्रीज करायची गरज नाही. तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स करायचं आहे ऑनलाईन, 1000 रुपये भरायचे आहेत आणि त्या कॉलेजला तुम्हाला जाऊन रिपोर्ट करायचा आहे, त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे, त्या कॉलेजची फीस भरायची आहे. लक्षात आलं. जर विद्यार्थ्यांनो तुम्ही पहिला ऑप्शन भरलेला आहे
आणि तोच पहिला ऑप्शन तुम्हाला पहिल्या राउंड मध्ये मिळाला तर तो ऑटो फ्रीज होणार आहे, तुम्हाला फ्रीज करायची गरज नाही. या केस मध्ये तुम्हाला फक्त तुमच्या लॉग इन मधन जाऊन सीट ऍक्सेप्टन्स करायचं आहे, 1000 रुपये भरायचे आहेत आणि 1000 रुपये भरल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, त्या कॉलेजला जाऊन तुमची कॉलेजची फीस भरायची आहे. आता दुसरी केस आहे, ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन फॉर्म भरलेला आहे पण त्याला अलॉट झालेलं कॉलेज हे पहिला ऑप्शन सोडून आहे, म्हणजे दुसरा तिसरं किंवा 10व्या नंबरचं कॉलेज त्याने टाकलं होतं आणि त्याला ते मिळालेलं आहे, बरोबर. काय सांगतोय, दुसरी केस, तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला, अलॉटमेंट झाली आणि त्या अलॉटमेंट मध्ये झालेलं कॉलेज, अलॉट झालेलं कॉलेज हे तुमचं पहिला ऑप्शन सोडून इतर ऑप्शनचं कॉलेज आहे, म्हणजे 10व्या नंबरचं ऑप्शन आहे किंवा 8व्या नंबरचं आहे किंवा 20व्या नंबरचं ऑप्शन आहे, ठीक आहे. तर या केसमध्ये तुम्ही तो कॅन्डिडेट ती सीट फ्रीज करू शकतो, बरोबर. जर त्याने ती सीट फ्रीज केली तर असा विद्यार्थी पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही, बरोबर. तुम्हाला 10व्या नंबरचं 12व्या नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे आणि तुम्ही जर ते फ्रीज केलं तर असा विद्यार्थी पुढच्या राऊंड साठी इलिजिबल नसेल, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या नंबरचं ऑप्शन टाकलं होतं XYZ कॉलेज आणि तेच कॉलेज त्याला अलॉट झालेलं आहे तर असा ऑटो फ्रीज होणार आहे आणि हा विद्यार्थी सुद्धा पुढच्या राऊंड साठी इलिजिबल नाही, कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्याचं दुसऱ्या किंवा इतर प्रेफरन्स कॉलेज त्याला अलॉट झालेलं आहे आणि त्याने ते फ्रीज केलेलं आहे तर फ्रीज केल्यानंतर त्या विद्यार्थ्याने त्या कॉलेजला जाऊन ऍक्सेप्टन्स फी भरून कॉलेजला जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि कॉलेजची फीस भरून हे ऍडमिशन त्याचं पूर्ण करायचं आहे. आता पुढची जी आहे, एखादा विद्यार्थी आहे की ज्याला ऑप्शन फॉर्म भरला आणि त्याला अलॉट झालेलं कॉलेज हे अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स आहे, 1 नंबरचं नाही, 1 10व्या नंबरचं 20व्या नंबरचं किंवा 7व्या 8व्या नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, त्याने ते फीस ऍक्सेप्टन्स भरून तो त्या सीट वरती क्लेम करू शकतो आणि असा विद्यार्थी हा पुढच्या राऊंड साठी एलिजिबल आहे. किंवा दुसरी केस आहे, एखाद्या विद्यार्थ्याने ऑप्शन फॉर्म भरला, त्याला त्याच्या 10व्या क्रमांकाचं कॉलेज अलॉट झालं आणि त्याच्यानंतर त्याने जरी ती सीट ऍक्सेप्ट नाही केली तरी तो विद्यार्थी हा दुसऱ्या राऊंड साठी, शेवटच्या राऊंड साठी हा पात्र असणार आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला 10व्या नंबरचं कॉलेज मिळालं आणि तुम्ही जर फ्रीज केलं तर तुम्ही दुसऱ्या राऊंडला इलिजिबल नाहीत, हा डिफरन्स या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. तुम्ही केव्हा इलिजिबल आहात, जेव्हा तुम्हाला 10व्या पहिला नंबर सोडून इतर दुसऱ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्ही त्याचा सीट ऍक्सेप्टन्स केलेला आहे पैसे भरून, किंवा तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स केलेला नाही म्हणजे फ्रीज केलेलं नाही, अशा केसमध्ये तो विद्यार्थी हा दुसऱ्या राऊंडला एलिजिबल होऊ शकतो. त्याच्यानंतर कंडक्ट ऑफ कॅप राऊंड 2, म्हणजे पहिला राऊंड झाला, ज्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची होती त्या कॉलेजला त्यांनी ऍडमिशन घेतली, त्या कॉलेजच्या ऍडमिशन सीट्स तेवढ्या भरल्या गेल्यात आणि ज्या शिल्लक राहिलेल्या ऍडमिशन्स आहेत, शिल्लक राहिलेल्या जागा आहेत, त्या जागांसाठी कॅप राऊंड 2 हा होणार आहे. कॅप राऊंड 2 हा 6 जानेवारी ते 8 जानेवारीच्या दरम्यान होणार आहे. मग या कॅप राऊंड 2 साठी कोण कोण इलिजिबल आहे, तर या कॅप राऊंड 2 साठी ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये एकही कॉलेज अलॉट झालं नाही, कुठलंच कॉलेज अलॉट झालं नाही, असे सर्व विद्यार्थी कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल असणार आहेत, लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नाही असे सर्व विद्यार्थी कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये ऑप्शन फॉर्म भरलेला नसेल
म्हणजे वा एखादा विद्यार्थी विसरून गेला किंवा त्याला लक्षातच आलं नाही केव्हा फॉर्म भरायचा होता की आप राऊंड वन साठी आणि त्याची ती अपॉर्च्युनिटी ही निघून गेली त्याने कॅप राऊंड वन साठी ऑप्शन फॉर्म भरलाच नाही म्हणजे तो कॅप राऊंड वन मध्ये त्याने पार्टिसिपेट केलंच नाही असे राहिलेले विद्यार्थी जे आहेत हे कॅप राऊंड टू मध्ये इलिजिबल असणार आहेत ते सुद्धा कॅप राऊंड टू मध्ये पार्टिसिपेट करू शकतात बरोबर आहे त्याच्यानंतर अजून कोण पार्टिसिपेट करू शकणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड वन मध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे पण ते कॉलेज अलॉट झालेलं जे कॉलेज आहे ते त्याचा पहिला प्रेफरन्स नव्हता त्याच्या खालचा प्रेफरन्स होता बरोबर आहे आणि त्याला अजून बेटरमेंट म्हणजे त्याच्या वरचं कॉलेज जर मिळालं तर तो बेटरमेंट साठी तो थांबलेला आहे तर अशा विद्यार्थी जे बेटरमेंट साठी थांबलेले आहेत ज्यांना कॅप राऊंड वन मध्ये पहिला प्रेफरन्स सोडून इतर प्रेफरन्सचे कॉलेज मिळालेले आहेत असे सर्व विद्यार्थी सुद्धा कॅप राऊंड टू साठी इलिजिबल असणार आहेत बरोबर आहे सर्व विद्यार्थ्यांना कॅप राऊंड टू मध्ये इलिजिबल होण्यासाठी पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे लक्षात घ्या कॅप राऊंड वन झाला अलॉटमेंट झाली त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिपोर्ट केलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा सीट मॅट्रिक्स हे दाखवलं जाणार आहे पुन्हा विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ते मी तुम्ही पुढे सांगणारच आहे सर्व विद्यार्थ्यांना केव्हा आहे बरोबर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कॅप राऊंड टू सुद्धा साठी आपल्याला वेगळा ऑप्शन फॉर्म हा भरून सबमिट करायचा आहे असं समजू नका की कॅप राऊंड वन साठी मी ऑप्शन फॉर्म भरला होता आणि तोच ऑप्शन फॉर्म हा मी कॅप राऊंड टू साठी सुद्धा चालेल तर कॅप राऊंड टू साठी आपल्याला वेगळा फॉर्म तोच ऑप्शन फॉर्म तुम्हाला दिसेल तो तुम्हाला तसाच ठेवायचा आहे किंवा त्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत तुम्ही चेंजेस करू शकतात आणि त्याला पुन्हा तुम्हाला कन्फर्म करून आणि सबमिट करायचा आहे त्यामुळे कॅप राऊंड टू साठी आपल्याला वेगळा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करून आणि सबमिट करायचा आहे हे सर्व विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं आहे आता बी फार्मसी करता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे पात्रता काय आहे तर बी फार्मसी करता दोन प्रकारचे विद्यार्थी हे पार्टिसिपेट करू शकतात ऍडमिशन घेऊ शकतात त्याचे दोन प्रकार हे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेचर हा एक प्रकार झाला आणि दुसरा आहे ऑल इंडिया टाईप कॅन्डिडेचर आता महाराष्ट्र स्टेट म्हणजे काय ज्या विद्यार्थ्याचा जन्म आणि शिक्षण हे महाराष्ट्रामधनं झालेलं आहे तर इलिजिबिलिटी काय आहे कि तो भारतीय असावा त्या विद्यार्थ्याने एम एस टी सीईटी 2020 ही परीक्षा दिलेली असावी आणि त्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याला शून्य सोडून मार्क पडलेले असावेत म्हणजे 1, 2, 3, 4 अप टू 100% हे शून्य सोडून काहीतरी पर्सेंटाईल त्या विद्यार्थ्याला त्या परीक्षेमध्ये मिळालेले असावे हा मिनिमम क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर तो विद्यार्थी 12वी सायन्स पास असावा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयामधनं तो पास झालेला असावा या ग्रुपमध्ये जर तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल तर त्याला मिनिमम 45% मार्क असावेत आणि कॅटेगरीमधनं असेल तर त्याची ग्रुपची टोटल ही मिनिमम 40% इतकी असावी तर 40% म्हणजे किती तर ग्रुपचे मार्क 120 आणि 45% म्हणजे किती तर ग्रुप मधली टोटल जी आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी 12वीच्या मार्कशीट मधली ही कमीत कमी 135 एवढी असावी तर असा विद्यार्थी हा महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेचर या टाईप मधनं इलिजिबल या बी फार्मसीच्या ऍडमिशन साठी होऊ शकतो आता ऑल इंडिया कॅन्डिडेचर हे काय आहे तर या हा विद्यार्थी भारतीय असावा त्या विद्यार्थ्याने नीट ही परीक्षा दिलेली असावी बरोबर आणि त्या विद्यार्थ्याचे 12वीच्या मार्कशीट मधले गुण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यातले कॅटेगरीचा असेल तर 40% म्हणजे 120 आणि ओपन कॅटेगरी मधला असेल तर 45% म्हणजे 135
एवढी त्याची मिनिमम टोटल ही त्या ठिकाणी त्याच्या मार्कशीट मध्ये त्याला असावी. तर असा विद्यार्थी हा ऑल इंडिया कॅन्डिडेटचर टाइप साठी हा इलिजिबल असेल. तर अशा प्रकारची इलिजिबिलिटी ही बी फार्मसीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवश्यक आहे. या इलिजिबिलिटी मध्ये या पात्रतेमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकतात. तुम्ही बसत नसाल तर तुमचं ऍप्लिकेशन हे सबमिट होणार नाही, व्हेरीफाय होणार नाही. थोडक्यात तुम्हाला ही कॅप प्रोसेस काय आहे या ठिकाणी मी समजावून सांगतो. सर्वात पहिल्यांदा जी स्टेट सीईटी सेल आहे, ऍडमिशन कंडक्टिंग ऑथॉरिटी जी आहे, ती इन्फॉर्मेशन ब्रॉशर पब्लिश करते डीटीईच्या वेबसाईट वरती किंवा सीईटी सेलच्या वेबसाईट वरती. तुम्ही हे इन्फॉर्मेशन ब्रॉशर पाहू शकतात. डाव्या बाजूला खालच्या मेनू मध्ये खालती जर तुम्ही पाहिले तर त्या ठिकाणी ऍडमिशन ब्रॉशर हे दिलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थी हा त्या ठिकाणी त्या वेबसाईटला जाऊन आणि हे इन्फॉर्मेशन ब्रॉशर डाउनलोड करू शकतो. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते शेड्यूल डिक्लेअर करणे. तर शेड्यूल हे ऍडमिशन कंडक्टिंग ऑथॉरिटीने डिक्लेअर केलेलं आहे. आता उद्याच्या दिवशी आपलं ऍडमिशन फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरणे याची शेवटची तारीख आहे. हे सर्व शेड्यूल जे आहे हे वेबसाईट वरती सीईटी सेलच्या वेबसाईट वरती दिलेले आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप येणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, जे आता आपली प्रोसेस सुरू आहे. उद्याच्या दिवशी त्याचा शेवटचा दिवस आहे. याच सोबत तुम्ही ऍप्लिकेशन केल्यानंतर ते ऍप्लिकेशन हे ई व्हेरिफिकेशन होणार आहे, त्याची ई स्क्रुटिनी होणार आहे. ई स्क्रुटिनी झाल्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट ही त्या ठिकाणी जनरेट होणार आहे, तुम्हाला वेबसाईट वरती दाखवण्यात येईल. मेरिट लिस्ट जनरेट झाल्यानंतर वेबसाईट वरती तुम्हाला सीट मॅट्रिक्स दाखवण्यात येणार आहे. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, कॉलेज वाईज किती जागा आहेत, कुठल्या कॅटेगरीच्या किती जागा या अवेलेबल आहेत हे तुम्ही वेबसाईट वरती सीट मॅट्रिक्स पाहू शकतात. सीट मॅट्रिक्स पाहिल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, तो कन्फर्म करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. यामध्ये तुम्ही कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन हे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकणार आहात. ऑप्शन फॉर्म भरून झाल्यानंतर कॅप राऊंड 1 हा कंडक्ट होणार आहे. कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला अलॉटमेंट झालं आणि तुम्हाला ते मान्य असेल तर मग तुम्हाला पुढे जाऊन त्या कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे. कॉलेजला रिपोर्ट करत असताना ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत, तुमची फोटो सोबत घेऊन जायचे आहेत आणि कॉलेजची फीस तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. तुम्ही कॉलेजला रिपोर्ट करत असताना ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट केलेत, फीस सबमिट केली, त्यानंतर तुमचं ऍडमिशन हे पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्याची जर्नी जी आहे, विद्यार्थ्याचा या क्या प्रोसेस मधला अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याला फॉलो करायची आहे. आता या ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर तुम्हाला 12वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं मार्कशीट लागणार आहे. तुमचा सीईटी परीक्षा दिली असेल, नीट परीक्षा दिली असेल तर त्याचा स्कोअर कार्ड, त्याचं मार्कशीट तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची कलर प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ते तुम्हाला सोबत लागणार आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. तुमचं 12वी सोडल्यानंतरच लिव्हिंग सर्टिफिकेट LCG आहे किंवा TC, काही कॉलेज ट्रान्सफर सर्टिफिकेट देतात तर TC आहे, हे ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे. यासोबत तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा लागणार आहे. हे जे काय डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगतो आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स हे तुम्हाला स्कॅन करून ठेवायचे आहेत ओरिजिनल कलर PDF किंवा JPEG फॉर्मॅट मध्ये. तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे वेगळं असतं, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे वेगळं वेगळं असतं, दोघं डॉक्युमेंट्स वेगळे आहेत, त्यांना एकत्र समजू नका. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट वेगळं, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वेगळं. ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट घ्यायचा आहे, कॅटेगरी मधनं प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे लागणार आहे.
त्यानंतर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे विजे एनटी ओबीसी एसबीसी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लक्षात घ्या 31 मार्च 2021 किंवा त्यापेक्षा जास्त व्हॅलिडिटीचं असावं. तुमच्याकडे एखादं जुनं डॉक्युमेंट असेल 2020 पर्यंत व्हॅलिड किंवा 19 पर्यंत व्हॅलिड किंवा 18 पर्यंत व्हॅलिड तर ते चालणार नाही. या केस मध्ये तुमचा ऑनलाईन फॉर्म हा तुम्हाला परत पाठवला जाईल आणि तुमचा कॅटेगरी क्लेम हा कॅन्सल होईल. तुमचं कॅटेगरी हे ओपन मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. त्यामुळे लक्षात घ्या बीजे एनटी ओबीसी आणि एसबीसी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट 31 मार्च 2021 किंवा त्यापेक्षा जास्त 22 असेल किंवा 2023 असेल तर असं हे लागणार आहे. तुम्ही ऍप्लिकेशन करत असताना हे तुम्हाला लागणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने जर का हे सर्टिफिकेट नसेल तर त्या सर्टिफिकेटला अप्लाय केल्याची त्याच्याकडे जर रिसिप्ट असेल तर ती रिसिप्ट ऍप्लिकेशन करताना अपलोड करायची आहे आणि त्या रिसिप्टच्या डिटेल्स या त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करायच्या आहेत. पण लक्षात ठेवा कॅप राऊंड 1 च्या अगोदर तुम्हाला हे ओरिजिनल सर्टिफिकेट सबमिट करायला लागेल. जर तुम्ही कॅप राऊंड 1 च्या अगोदर हे ओरिजिनल सर्टिफिकेट सबमिट केलं नाही तर तुमचा कॅटेगरीचा क्लेम हा ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस ज्या विद्यार्थ्यांना या स्कीम मधनं याचा फायदा घ्यायचा आहे तर त्यांना इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हे शासनाकडनं जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला मिळवायचं आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला ईडब्ल्यूएस मधनं तुम्ही जर क्लेम करत असाल तर तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. लक्षात घ्या त्या सर्टिफिकेट वरती या ठिकाणी जो नंबर दिला आहे 4019 हा जो त्यांनी शासन निर्णय दिलेला आहे हा शासन निर्णय त्या सर्टिफिकेट मध्ये नमूद असावा. काही विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट अपलोड केलेले आहेत पण त्याच्यामध्ये हे त्यामध्ये मेन्शन केलेलं नाही, त्यामध्ये लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे हे ऍप्लिकेशन रिजेक्ट केले जात आहेत. त्यामुळे तुमच्या सर्टिफिकेट मध्ये हा जो शासन निर्णय आहे शासन निर्णय क्रमांक हा त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे का त्याची पडताळणी करून घ्यावी आणि अशा प्रकारचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. डिफेन्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना प्रोफार्मा सी हा अपलोड करायचा आहे. प्रोफार्मा सी हा त्या पालकाला त्याच्या ऑफिस मधन हा भेटत असतो. प्रोफार्मा सी तुम्ही जर अपलोड केलेला नसेल आणि तुम्ही डिफेन्स क्लेम करत असाल तर तुमचा क्लेम हा त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो आणि जर तुम्ही केलेला नसेल आणि तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट होऊन जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर एखादा विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी असेल पर्सन विथ डिसॅबिलिटी तर त्या विद्यार्थ्याला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे हे त्याला सबमिट करायचे आहे. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे गव्हर्नमेंट सिव्हिल सर्जनचं असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं पाहिजे जी डिसॅबिलिटी तुम्ही मेन्शन करत आहात ती परमनंट डिसॅबिलिटी असायला पाहिजे आणि त्याचं नेचर हे 40% जास्त असायला पाहिजे. जर डिसॅबिलिटी आहे पण ती डिसॅबिलिटी तुमच्या सर्टिफिकेट मध्ये 40% कमी मेन्शन केलेली असेल 20% असेल 30% असेल किंवा 10% डिसॅबिलिटी मेन्शन केलेली असेल तर अशा प्रकारच्या विद्यार्थ्याला पर्सन विथ डिसॅबिलिटी PWD या कॅटेगरीचा बेनिफिट घेता येणार नाही. डिसॅबिलिटी पर्सेंटेज हे 40% जास्त असायला पाहिजे. दुसरी गोष्ट ही डिसॅबिलिटी परमनंट डिसॅबिलिटी असं त्या ठिकाणी मेन्शन असायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ऑर्फन कॅन्डिडेट यामधन प्रवेश घ्यायचा आहे त्यांना प्रोफार्मा यू म्हणजे ऑर्फन सर्टिफिकेट हे त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तुम्ही जर हे सर्टिफिकेट अपलोड केलेले असेल ऑर्फन कॅन्डिडेट कॅटेगरी क्लेम तुम्ही टिक केलेला असेल येस केलेला असेल तर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट मधनं तुम्हाला बी फार्मसी ऍडमिशन हा प्रवेश होऊ शकतो. तर अशा प्रकारचे विविध डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस लागणार आहेत. तुम्हाला ऑनलाईन कलर कॉपी स्कॅन करून PDFच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून हे अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन ऍक्टिव्हिटी शेड्यूल कसा असेल हे तुम्हाला मी आता समजावून सांगतो. 9 डिसेंबर 2020 ते 14 डिसेंबर 2020
पर्यंत विद्यार्थ्यांना तुम्हाला ऑनलाइन एप्लिकेशन भरून आणि सबमिट करायचं आहे आणि त्या अगोदर तुमचं ऑनलाइन एप्लिकेशन हे एखादी काही त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी मार्क झाली कुठली चूक असेल काही कमतरता आढळली असेल तर ते एप्लिकेशन पुन्हा करेक्ट करून पुन्हा सबमिट करून तुमचं हे एप्लिकेशन 15 तारखेच्या आत कन्फर्म झालं पाहिजे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर 14 तारखेनंतर भरलेलं एप्लिकेशन आणि 15 तारखेनंतर कन्फर्म झालेलं ऍप्लिकेशन अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. नॉन कॅप सीट साठी म्हणजे इन्स्टिट्यूशन लेवल सीट किंवा मॅनेजमेंट कोटेच्या सीट ज्या असतील त्या सीट साठी हे विद्यार्थी इलिजिबल असतील. पुन्हा एकदा लक्षात घ्या मी सांगतो 14 तारखेनंतर भरलेले ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन आणि 15 तारखेनंतर कन्फर्म झालेले ऍप्लिकेशन जे काय असतील ते सर्व नॉन कॅप म्हणजे इन्स्टिट्यूशन लेवल सीट किंवा मॅनेजमेंट लेवलच्या सीट साठी फक्त इलिजिबल असतील अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 2 मध्ये सहभाग घेता येणार नाही. त्यानंतर 17 डिसेंबर 2020 ला प्रोविजनल मेरिट लिस्ट ही डिस्प्ले होणार आहे वेबसाईट वरती. त्याच्यानंतर ग्रीवन्स पिरियड असेल 18 तारीख आणि 19 तारीख. ग्रीवन्स पिरियड म्हणजे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही त्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन करून दिलेलं आहे आणि त्यांना लगेच सर्टिफिकेट मिळालं ते या ग्रीवन्स पिरियड मध्ये ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करू शकतात. 18 आणि 19 तारखेमध्ये तुमचं जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नव्हतं आणि तुम्हाला या 2-3 दिवसांमध्ये दरम्यान तुम्हाला मिळालं ते तुम्ही ग्रीवन्स पिरियड मध्ये अपलोड करू शकता. आता कशा पद्धतीने तुम्हाला ते अपलोड करायचं आहे ते सांगतो. तुमच्या कॅन्डिडेट लॉग इन मधनं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. डाव्या बाजूला तुम्हाला मेनू दिसतो आणि त्या मेनू मधून तुम्हाला खालती रेज ग्रीवन्स किंवा सेंड ग्रीवन्स कॅन्डिडेट लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला सेंड ग्रीवन्स अशा प्रकारचं एक बटन दिसेल. त्या सेंड ग्रीवन्स वरती बटन वरती तुम्ही क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला एक विंडो ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रकारचा ग्रीवन्स करायचा आहे की आय वॉन्ट टू अपलोड माय व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आय वॉन्ट टू अपलोड माय नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेट, जे काय डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं असेल अशा प्रकारे त्या ठिकाणी टाईप करायचं आणि सबमिट म्हणायचं आहे. सबमिट केल्यानंतर ती रिक्वेस्ट तुमचा फॉर्म ज्या एफसी सेंटरला स्क्रुटिनीसाठी गेला होता त्या स्क्रुटिनी सेंटरला ती रिक्वेस्ट दिसेल. त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर तुम्ही तो फॉर्म तुमच्या लॉग इन मधनं एडिट करू शकतात, ते डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे स्टेप आहे. या ठिकाणी तुम्हाला ग्रीवन्स पिरियड मध्ये पहिल्यांदा ग्रीवन्स अप्लाय करायचा आहे. तुमच्या लॉग इन मधनं तो ग्रीवन्स एफसी सेंटरला जाणार आहे. त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतरच तुम्ही अप्रूव्ह अपडेट करू शकता. त्यामुळे ग्रीवन्स पिरियडच्या दरम्यान दर 1 तासानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन हे चेक करत राहायचं आहे. तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला मेसेज स्वरूपात येईल तुमचं ऍप्लिकेशन हे अनलॉक झालेलं आहे, त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. तुमच्या लॉग इन मधनं तुमच्या डॅशबोर्ड वरती तुमचं ऍप्लिकेशन तुम्ही अपडेट करू शकता, अनलॉक झालेलं आहे हे तुम्हाला ग्रीवन्स रिक्वेस्ट पाठवल्यानंतर हे दर 1 तासानंतर चेक करत राहायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, ही बाब लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ग्रीवन्स भरल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही 21/12/2020 या तारखेला दाखवणार आहेत आणि 21/12/2020 याच तारखेला तुम्हाला सीट मॅट्रिक्स हा दाखवला जाणार आहे.
म्हणजे 21 डिसेंबर 2020 ला तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट म्हणजे तुमचा मेरिट नंबर काय आहे, फायनल मेरिट नंबर काय आहे हा हे तुमच्या कॅन्डिडेट लॉग इन मधून समजणार आहे. आणि स्टेट सीईटी सेलच्या वेबसाईट वरती तुम्ही सीट मॅट्रिक्स हा 21 तारखेला पाहू शकता. सीट मॅट्रिक्स म्हणजे कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज ह्या किती जागा असणार आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. 22 तारीख ते 24 तारीखच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. कॅप राऊंड 1 हा कंडक्ट होणार आहे 22 तारखेपासून. तर 22, 23 आणि 24 डिसेंबर हे 3 दिवस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. हा ऑप्शन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन कॅन्डिडेट लॉग इन मधनं भरायचा आहे. भरल्यानंतर तो कन्फर्म करायचा आहे, प्रेफरन्स व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. प्रेफरन्स पाहिल्यानंतर तो कन्फर्म करायचा आहे आणि काळजीपूर्वक सबमिट करायचा आहे. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज करू शकत नाही हे लक्षात घ्यायचं आहे. 22, 23, 24 तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, तारीख लक्षात ठेवा. आणि 27 तारखेला तुम्हाला पहिल्या राऊंडची अलॉटमेंट ही दिसणार आहे. 27 तारखेला तुम्हाला पहिल्या राऊंड मधनं कुठलं कॉलेज अलॉट झालं किंवा नाही झालं हे 27 तारखेला समजणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी जर ते फ्रीज केलं पहिल्या नंबरचं असेल तर ते ऑटोमॅटिक फ्रीज होणार आहे. पहिला सोडून इतर नंबरचं असेल तर तो ते फ्रीज करू शकतो. बरोबर, त्याने जर फ्रीज केलं तर 28 ते 30 तारखेच्या दरम्यान त्या कॉलेजला ते रिपोर्ट करायचं आहे. रिपोर्ट करत असताना कॉलेजला तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत, सोबत तुमचे फोटो असायला पाहिजेत आणि कॉलेजची फीस तुम्हाला घेऊन जायची आहे. बरोबर आहे, 28 ते 30 तारखेच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करायची आहे. कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर तो विद्यार्थी ती सीट मान्य करू शकतो, फ्रीज करू शकतो किंवा तो फीज ऍक्सेप्टन्स भरून फीज ऍक्सेप्ट करू शकतो. ती जी सीट आहे ती ऍक्सेप्ट करू शकतो. जर त्या विद्यार्थ्याने सीट ऍक्सेप्टन्स केलेला आहे पण फ्रीज केलेलं नाही आणि त्याला मिळालेलं ऑप्शन हे ऑप्शन नंबर 1 सोडून आहे तर असा विद्यार्थी जरी त्याने सीट ऍक्सेप्ट केली किंवा जरी त्याने सीट ऍक्सेप्ट नाही केली तरी दुसऱ्या राऊंड साठी इलिजिबल असणार आहे. अशा विद्यार्थी, फ्रीज केलेला विद्यार्थी हा 28 ते 30 तारखेच्या दरम्यान त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणार आहे. तुम्ही जर कॉलेज अलॉट झालं आणि तुम्ही कॉलेजला जाऊन रिपोर्टिंगच नाही केलं तर अशा केसमध्ये तुमचा त्या सीटवरचा क्लेम हा निघून जाणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये सीट अलॉट झालं आणि ते सीट 1 नंबरचं ऑप्शन सोडून जर असेल, 1 नंबरचं ऑप्शन सोडून जर असेल तर तुम्ही ते फ्रीज करू शकतात. जर फ्रीज केलं तर तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे आणि जर तुम्ही फ्रीज नाही केलं नुसतं ऍक्सेप्ट केलं तर तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅप राऊंड 2 साठी प्रोविजनल वॅकंट सीट ज्या आहेत या 31 तारखेला दिसणार आहेत. October 12, 2020 कॅप राऊंड 2 साठी किती जागा शिल्लक आहेत हे तुम्हाला दिसणार आहेत. 1 जानेवारी 2021 ते 3 जानेवारी 2021 दरम्यान तुम्हाला परत ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. हा ऑप्शन फॉर्म तुम्हाला तुमच्या लॉग इन मधनं भरायचा आहे आणि हा ऑप्शन फॉर्म तुमचा कॅप राऊंड 2 साठी तुम्ही भरणार आहात. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या लॉग इन मधनं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्ही ज्या वेळेस भरणार त्यावेळेस कॅप राऊंड 1 ला भरलेला ऑप्शन फॉर्म हा जसाचा तसा तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकतात किंवा तुम्हाला काही चेंज करायचा नसेल तर ऍज सच तुम्हाला कन्फर्म करून आणि सबमिट करायचा आहे. पण हे कंपल्सरी करायचं आहे लक्षात ठेवा. तर 1 तारीख 2 तारीख आणि 3 जानेवारी 2021 या पिरियडमध्ये तुम्हाला कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर 5 जानेवारी 2021 या तारखेला तुम्हाला कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट दिसणार आहे. कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं,
बरोबर आहे। तर हे तुम्हाला या ठिकाणी 5 तारखेला दिसणार आहे। त्याच्यानंतर 6 तारीख 7 तारीख आणि 8 तारीख 6 जानेवारी ते 8 जानेवारी या तारखेच्या दरम्यान विद्यार्थ्याला त्याच्या लॉग इन मधून मिळालेला कॉलेज सीट ऍक्सेप्टन्स करून आणि त्या कॉलेजला 6, 7, 8 जानेवारी 2021 या दरम्यान त्याला रिपोर्ट करायचं आहे। तुम्हाला दुसऱ्या राउंड मध्ये कॉलेज मिळाल्यानंतर त्यानंतर तिसरा चौथा किंवा कुठलाही पुढचा राउंड होणार नाही। दुसऱ्या राउंड मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं, जे काय मिळालं असेल, पहिला ऑप्शन असेल, 10वा ऑप्शन असेल, 50वा ऑप्शन असेल, ते ऑटो फ्रीज झालेला आहे किंवा त्याच्यात तुम्हाला कुठलीही बेटरमेंट शक्य नाही। दुसरा राउंड हा शेवटचा राउंड आहे, त्यामुळे जर तुम्हाला त्या कॉलेज त्या राउंड मध्ये एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर ती तुमची फायनल अलॉटमेंट असेल। कुठल्याही प्रकारचं दुसरं कॉलेज किंवा बेटरमेंट यानंतरचे राउंड होणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला ते सीट ऍक्सेप्ट करून मान्य करून आणि त्या कॉलेजला तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे। जर काय तुम्ही ते सीट ऍक्सेप्ट नाही केलं आणि त्या कॉलेजला रिपोर्ट नाही केलं तर त्या कॉलेजची ती जागा ही रिकामी राहणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राउंड मध्ये सुद्धा एखादं कॉलेज मिळालं नाही तर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी ही अलॉटमेंट फायनल असेल, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 म्हणजे मेरिट मधनं कुठलीही अलॉटमेंट झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूशन लेवलच्या ऍडमिशन साठी ज्या त्या कॉलेजला जाऊन प्रत्यक्ष जाऊन आणि संपर्क करायचा आहे। आलं लक्षामध्ये? त्यामुळे 6, 7, 8 या ज्या तारीख आहेत या तारखेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालं ते फायनल अलॉटमेंट असेल, त्यांनी ती सीट ऍक्सेप्ट करून आणि त्या कॉलेजला जाऊन तुमचं ऍडमिशन पूर्ण करायचं आहे। जर का तुम्ही असं केलं नाही तर त्या ती ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये कॅन्सल होईल आणि ती जागा त्या ठिकाणी रिकामी राहणार आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर वॅकंट सीट फॉर गव्हर्नमेंट एडेड कॉलेज हे 9 तारीख ते 13 तारखेच्या दरम्यान जे आहे इन्स्टिट्यूट रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन लेवल सीट जे आहेत ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राउंड मध्ये दुसऱ्या राउंड मध्ये कुठल्याच राउंड मध्ये अलॉटमेंट झाली नाही तर असे विद्यार्थी 9 तारीख ते 13 तारखेच्या दरम्यान तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे त्या कॉलेजला तुम्ही भेटून त्या कॉलेजला प्रत्यक्ष भेट देऊन आणि तुम्ही त्या ठिकाणची ऍडमिशन प्रोसेस ही करू शकता। कॉलेज ऍक्टिव्हिटी या 4 जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहेत। कट ऑफ डेट जी आहे ही 14 जानेवारी 2021 असणार आहे। कट ऑफ डेट म्हणजे काय? लास्ट डेट ऑफ द ऍडमिशन। एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेतली आहे आणि त्याला असं वाटतंय की आता मला ऍडमिशन कॅन्सल करायची आहे तर हा विद्यार्थी 14 तारखेच्या आत जर त्याने ऍडमिशन कॅन्सल केली तर त्याला फीज रिफंड हे होऊ शकतं। जर एखादा विद्यार्थी 14 तारखेनंतर ऍडमिशन कॅन्सल करत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची फीज हे रिफंड केली जाणार नाही, होत नाही, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे ऍडमिशन प्रोसेस ह्या 2020-21 शैक्षणिक वर्षाची राहणार आहे। ही सर्व ऍक्टिव्हिटी शेड्यूल स्टेट सीईटी सेलच्या वेबसाईट वरती दिलेला आहे। प्रत्येक विद्यार्थ्याने या तारखेंचं प्रत्येक जण मोबाईल वापरतो मी म्हणेल सर्वांनी प्रत्येक तारीख वाईज रिमाइंडर लावून ठेवायचं आहे आणि त्या रिमाइंडर प्रमाणे प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी करायची आहे। तुम्ही या डिस्प्ले प्रमाणे या शेड्यूल प्रमाणे जर ऍक्टिव्हिटी करणार नाहीत, शेड्यूल प्रमाणे जर तुम्ही आज तारीख होऊन गेली आणि दुसऱ्या दिवशी त्यानंतरच्या दिवशी जर तुम्ही जागा झालात तर त्या ठिकाणी तुमचं नुकसान झालेलं असेल, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। आता इम्पॉर्टंट करेक्शन्स इन्स्ट्रक्शन काय आहेत त्या तुम्हाला मी सांगतो। कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स, बरोबर आहे, ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन फॉर्म भरला कॅप राउंड 1 साठी असेल, कॅप राउंड 2 साठी असेल, ऑप्शन फॉर्म भरलेला असेल
आणि एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या ऑप्शन फॉर्म बनन 10व्या नंबरचा ऑप्शन भरलं 10व्या नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे आणि त्याने ते फ्रीज केलं नाही त्याला दुसऱ्या राउंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर दुसऱ्या राउंड मध्ये पार्टिसिपेट करताना त्या विद्यार्थ्याला ऑप्शन फॉर्म गरजेचं आहे भरणं ऑप्शन फॉर्म भरत असताना जे कॉलेज त्याला अलॉट झालेला आहे हे त्याला भरायची गरज नाही ज्या वेळेस तुम्ही सर्व ऑप्शन फॉर्म भरणार त्यावेळेस त्या ठिकाणी सर्वात शेवटी ते ऑप्शन दिसत असते आणि त्याच्या वरचं ऑप्शन तुम्ही जे मेन्शन करणार तुमचं ऑप्शन फॉर्म भरत असताना त्याचा अपवर्ड डायरेक्शन मधलं जे ऑप्शन तुम्ही मेन्शन करणार किंवा मला हे कॉलेज मिळालं पण नाही मला हे कॉलेज मिळालं तर अजून चांगलं राहील तर त्याच्या वरचं जे काय ऑप्शन असेल ते तुम्हाला भेटण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे जर का तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये त्याच्या वरचं ऑप्शन भेटत असेल तर हा तुमचा पहिलं मिळालेलं कॉलेज कॅन्सल होऊन जाईल आणि वरचं जे काय कॉलेज तुम्हाला मिळत असेल ते तुम्हाला अलॉट होईल लक्षात घ्या तुम्ही ऑप्शन भरलात तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं ते तुम्ही फक्त ऍक्सेप्ट केलं फ्रीज केलं नाही ऍक्सेप्ट केलं तुम्ही दुसऱ्या राऊंडला पार्टिसिपेट झालात त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला ते ऑप्शन भरायची गरज नाही ते ऑटोमॅटिकली सर्वात खालती येतं तुम्हाला वरचे ऑप्शन त्या ठिकाणी भरायचे असतात आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला त्यापेक्षा वरती मेन्शन केलेलं कॉलेज हे तुम्हाला भेटतंय का यासाठी प्रयत्न होईल जर ते भेटत असेल तर तुमचं पहिलं अलॉटमेंट हे ऑटोमॅटिक कॅन्सल होईल आणि दुसऱ्या राऊंड मध्ये जर तो बेटरमेंट तुम्ही वरती दिलेलं कॉलेज जर तुम्हाला भेटत असेल तर ते तुम्हाला अलॉट होईल पहिलं अलॉटमेंट हे ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल ठीक आहे जर का त्या विद्यार्थ्याला वरचं कुठलंच कॉलेज भेटत नाहीये तर जे अलॉटमेंट त्याला दुसऱ्या राऊंड पहिल्या राऊंड मध्ये झालेलं होतं ते दुसऱ्या राऊंड मध्ये ऍज सच राहील ते त्याचं जाणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे पहिल्या राऊंड मध्ये जे अलॉटमेंट तुम्ही तुम्हाला कॉलेज मिळालं दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं दुसऱ्या राऊंड मध्ये जर तुम्हाला बेटर ऑप्शन भेटत नसेल तर तुमचा जो ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे तोच तुम्हाला कंटिन्यू राहणार आहे तो तुमचा कॅन्सल होणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर कॅप राऊंड 2 नंतर कुठल्याही प्रकारचा राऊंड होणार नाही कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट होणार आहे पहिल्या नंबरचं असो 100व्या नंबरचं असो किंवा 10व्या नंबरचं असो ते तुमची फायनल अलॉटमेंट असेल त्यानंतर कुठल्याही प्रकारचा राऊंड होणार नाही त्यानंतर कुठल्याही प्रकारचं ऑप्शन तुम्हाला भरता येणार नाही कुठल्याही प्रकारची बेटरमेंट या वर्षाच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये नाही तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये अलॉट जर कॉलेज झालेलं असेल तर कंपल्सरी त्या कॉलेजला जाऊन तुमचं रिपोर्टिंग करायचं आहे त्या कॉलेजला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे त्या कॉलेजची ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे फीज भरायची आहे जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला मिळालेली ऍडमिशन ही ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत अजून महत्वाच्या काय इन्स्ट्रक्शन्स आहेत की विद्यार्थी ग्रीव्हन्स पिरियड मध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टी सुधारून घेऊ शकतो तर या ठिकाणी काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की एखाद्या विद्यार्थ्याने ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर त्याच्या फॉर्म मध्ये काही चूक असेल किंवा त्याच्यानंतर लक्षात आली किंवा ती चूक स्क्रुटिनी ऑफिसरच्या लक्षात आली तर अशा कुठल्या कुठल्या प्रकारच्या चेंजेस ग्रीव्हन्स पिरियड मध्ये आपण करू शकतो हे तुम्हाला मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो चेंज ऑफ जेंडर म्हणजे तुमचं मेल फिमेल जेंडर जे आहे ते तुम्ही चेंज करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरत असताना मार्कांमध्ये जर काही तुमची भरताना चूक झाली असेल 93 मार्क तुम्हाला आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी 85 मार्क त्या ठिकाणी भरलेले असतील दुसऱ्या विषयाचे मार्क भरले असतील तर अशा प्रकारचं चूक तुम्ही ग्रीव्हन्स पिरियड मध्ये करेक्ट करून घेऊ शकतात त्याच्यानंतर कास्ट जी आहे कास्ट सबकास्ट याच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकतात
ग्रीवन्स पीरियड मध्ये तुमचा मायनॉरिटी स्टेटस एखादा विद्यार्थी मायनॉरिटीत अप्लाय करत असेल तर ते मायनॉरिटी स्टेटस डॉक्युमेंट आलं तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा डॉक्युमेंट नाही आलं तर तुम्ही ती जी कॅटेगरी आहे ती तुम्ही रिमूव्ह करू शकता. एखाद्या विद्यार्थ्याला डिसॅबिलिटीचा फायदा घ्यायचा असेल त्याचं सर्टिफिकेट त्याच्याकडे असेल किंवा नसेल तर त्या पद्धतीने तो चेंज त्याचा येस किंवा नो त्या ठिकाणी तो ग्रीवन्स पीरियड मध्ये करू शकतो. डिफेन्सच्या विद्यार्थ्यांना जे आहे डिफेन्सच्या विद्यार्थ्यांकडनं त्यांना प्रोफार्मा सी नसेल आणि नंतर मिळाला असेल किंवा त्याने डिफेन्स मधनं अप्लाय केलं होतं पण त्याच्याकडे तेव्हा डॉक्युमेंट नव्हतं प्रोफार्मासी आता त्याला मिळालेला आहे असा विद्यार्थी आता आम्ही डिफेन्स मधनं पुन्हा अप्लाय करतो तर अशा प्रकारचा क्लेम डिफेन्स क्लेम तो विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो. कॅन्डिडेटचा टाईप विद्यार्थी त्या ठिकाणी चेंज करू शकतो. होम डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करताना जर त्या विद्यार्थ्याची फॉर्म भरताना चूक झाली असेल तर तो ते भरू शकतो. त्याच्यानंतर TFWS कोटा जो आहे ट्यूशन फी वीवर स्कीम सीट यासाठी तो विद्यार्थी अप्लाय करू शकतो. म्हणजे अप्लाय करताना एखाद्या विद्यार्थ्याने जर TFWS नो केलं होतं आणि त्याला आता वाटतंय किंवा मी TFWS साठी अप्लाय करावं तर ग्रीवन्स पिरियड मध्ये TFWS त्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतं. इन्कम सर्टिफिकेट हे 8 लाखापेक्षा कमी असावं. तुमच्याकडे ते सर्टिफिकेट मिळालं आणि तुम्ही TFWS साठी अप्लाय करू इच्छिता तर ग्रीवन्स पिरियड मध्ये तुम्ही ते TFWS साठी तुम्ही अप्लाय करू शकतात किंवा तुमच्याकडे तुम्ही अप्लाय केलं होतं आणि ते सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही आलं तर तुम्ही ते स्टेटस काढून घेऊ शकता रिमूव्ह करू शकता. तर अशा प्रकारचे चेंजेस तुम्ही ग्रीवन्स पिरियडच्या दरम्यान या ऍडमिशन प्रोसेस मध्ये करू शकता. त्यानंतर विद्यार्थी त्याला कॉलेज अलॉट झाल्यानंतर त्या कॉलेजला जाऊन त्या विद्यार्थ्याला इन्स्टिट्यूशनला जाऊन रिपोर्ट करायचा आहे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत फीज ही सबमिट करायची आहे ऍडमिशन प्रोसेस ही पूर्ण करायची आहे. जर तुम्ही असं नाही केलं तर तुमची ऍडमिशन ही कॅन्सल होणार आहे. या ज्या सर्व मी प्रोसिजर ज्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या पूर्ण ऍक्टिव्हिटी मधल्या त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन ब्रॉशर हे काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्यामध्ये काही बारीक गोष्टी असतील त्या सर्व समजून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारच्या सेफ्टी मेजर्स ज्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना काळजी तुम्हाला या ऍडमिशन प्रोसेस मध्ये घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो कॅप प्रोसेस सुरू झालेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही प्रोसेस लक्षात येत नाही. काही फॉर्म भरताना चुकी होते आहे. सायबर कॅफे मधनं फॉर्म चुकीचे भरले जात आहेत. सायबर कॅफे मधनं फॉर्म भरायला तुम्हाला पैसा लागतो आहे. डॉक्युमेंट स्कॅनिंगला पैसे दिले जात आहेत. मी तुम्हाला असं सजेस्ट करेल आवाहन करेल की KK वाघ कॉलेज ऑफ फार्मसी नाशिकला तुम्ही येऊन फॅसिलिटी सेंटरला येऊन तुम्ही या सर्व गोष्टींचा फायदा घेऊ शकतात. तुम्हाला काही अडचणी असतील तुम्हाला काही शंका असतील तर तुम्हाला या ठिकाणी येऊन आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व मार्गदर्शन सर्व डाउट्स तुमचे या ठिकाणी क्लिअर केले जातील. आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅप सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस शैक्षणिक वर्ष 2020-21 या संदर्भातलं पूर्ण मार्गदर्शन हे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट हे या ठिकाणी केलं जाईल. मी तुम्हाला आवाहन करेल कॉलेजला या आमच्या आणि आमच्या FC सेंटरला आमच्या कॉलेजला भेट द्या.